गुड मॉर्निंग. आज आपण राईसची पीपीटी बघणार आहोत. फर्स्ट डिसीज ऑफ राईस हा ब्लास्ट आहे. ब्लास्ट ब्लास्ट मध्ये दोन स्टेजेस असतात, इम्परफेक्ट स्टेज आणि परफेक्ट स्टेज. इम्परफेक्ट स्टेज ही पायरिकुलर ओराइझा आणि परफेक्ट स्टेज ही मॅग्नोफोर्थी ग्रीझी. ब्लास्टचे तीन आपल्याला तीन टाईपचे ब्लास्ट बघायला भेटतात. नोडल ब्लास्ट, नोडल ब्लास्ट मध्ये नोडल ब्लास्ट, लिप ब्लास्ट आणि नेक ब्लास्ट. नोडल ब्लास्ट मध्ये द फर्स्ट कोलेज एज द डिसीज प्रोग्रेस अँड लार्ज एरिया ऑफ द लिव्स ड्राइज अप अँड वेदर. नोडल ब्लास्ट मध्ये आपल्याला जो स्पॉट जसं जसं वाढतो तसं तसं एरिया ऑफ लिव्स ड्राइज होतो आणि वेदर होतो. स्पॉट्स ऑल्सो अपियर ऑन शीट सेवरली इन्फेक्टेड नर्सरी अँड फील्ड. हा जो स्पॉट्स आहे हा आपल्याला नर्सरी मध्ये पण बघायला मिळतो आणि मेन फील्ड वरती पण बघायला मिळतो. ब्लॅक लेसन्स अपियर ऑन नोट्स ग्रीडिंग देम. ब्लॅक कलरचे लेसन्स आहेत ते अपियर होतात. The affected nodes may break up and all the plants part above the infected nodes may die. Affected jo nodes nodes astat te break up hotat ani je plant che parts astat te infected ani dies hotat ani aplyala ita bagayla milel image madhi ki te nodes nodal blast kai katkasa hotoy. Next blast hai to hai leaf blast. On the leaves the lesions appear as a small bluish current green flakes which enlarge under moist weather to form the characteristic spindle shaped spots with a gray center and dark brown margin. A leaf blast madhe aplyala leaves varti small bluish color je enlarge spots baghayla miltat. The spindle shaped cha astat and most with a gray center and dark brown margin. Gray center and dark margin tyamadhe disun yeto. थर्ड जो ब्लास्टचा टाइप आहे तो आहे नेक ब्लास्ट. नेक ब्लास्ट ड्यूरिंग फ्लावर इमर्जन्स द फंगस अटॅक द पेडिकल अँड द लेसन्स टर्न्स ब्राउनिश ब्लॅक विच इज रेफर्ड टू एज अ रूटन नेक नेक रॉट अँड पेनिकल ब्लास्ट. हा फ्लावर इमर्जन्सच्या टायमिंगला आपल्याला बघायला मिळतो. फंगस अटॅक करतो पेडिकल अँड द लेसन्स टर्न टू ब्राउनिश अँड द लेसन्स टू ब्राउनिश आणि ब्लॅक टर्न होतात. तेच आपण त्याला आपण रूट अँड नेक पण म्हणतो किंवा नेक रूट पण म्हणतो आणि पॅनिकल ब्लास्ट पण म्हणतो. त्याचे सिम्पटम्स इन्फेक्शन ऑकर्स इन बोथ नर्सरी अँड मेन फील्ड. इन्फेक्शन आपल्याला नर्सरी अँड मेन फील्ड दोन्हीकडे बघायला मिळतं. प्लांट्स आर मार्कली स्टंटेड अँड लीव्ह शो येलो टू ऑरेंज डिस्कलरायझेशन अँड इंटरव्हेनियर क्लोरोसिस. प्लांट्स जे आहेत त्याचे ग्रोथ जे स्टंटेड राहते, लीव्ह येलो टू ऑरेंज कलर दाखवतात आणि इंटरव्हेन्युलर क्लोरोसिस होतं. यंग लिव्स आर समटाइम्स मोल्टेड व्हाइल रस्टी स्पॉट्स अपियर ऑन ओल्डर लिव्स. रस्टिक स्पॉट्स आपल्याला ओल्डर लिव्स वरती बघायला भेटतो. आणि टिलरिंग इज रिड्यूस विथ अ पुअर रूट सिस्टीम. जी राईसची टिलर ग्रोथ जी असते ती पुअर होते. नेक्स्ट हा असा आपल्याला हा डिसीज बघायला मिळतो. जसे जे साईडचे क्लोरोसिस होते, येलो टू ऑरेंज डिस्कलरायझेशन होते. त्यानंतर त्याची इटोलॉजी. द कॉजल ऑर्गॅनिझम वॉज फर्स्ट डिटेक्टेड बाय कॅव्हरा इन 1891 फ्रॉम इटली. हा जो पहिला जो कॉजल ऑर्गॅनिझम हा डिटेक्ट केलाय कॅव्हरानी इन 1891 फ्रॉम इटली. मायसिलियम ऑफ द हायलिंड इज ओलिओकॅकस पेप्टेड अँड हायली ब्रांच. कोनिडी आर प्रोड्यूस इन क्लस्टर ऑन लॉंग सेप्टेड ओलिओकॅकस सिलेंडर कोनिडिओ फोर्स. Conidia are pyriform to obliquate or somewhat to top shape attached at the broader base by a hilum. Conidia are hyaline to pale olive green, usually three celled. The perfect stage of the fungus is young greasy. It produces perithecia. The perfect stage of fungus is young greasy and it produces perithecia. And the ascospores are hyaline, fusiform and four celled and slightly curved. Such a disease cycle. Mycelium conidia and the infected straw and seeds are important source of primary inoculum. Mycelium and conidia is the infected straw and seeds. Infect straw and seeds madhi hotat and the primary source is important in source hai. Pana disease spread primary through airborne conidia. Disease jo hai to primary airborne conidia manu spread hoto. And since spores of fungus present throughout the year and just spores astat fungus jay the throughout the year present astat. इरिगेशन वॉटर मे कॅरी कोनिडिया टू डिफरंट फील्ड. इरिगेशन वॉटरमुळे पण जी कोनिडिया असतात ते डिफरंट म्हणजे एका फील्ड वरून दुसऱ्या फील्ड मध्ये पण ट्रान्सफर होऊ शकतात.
and the disease cycle is short and most damage is caused by a secondary infection. ही जी disease cycle ती short आहे आणि mostly damage ही secondary infection मुळे होऊ शकते. त्यानंतर जसं मॅनेजमेंट यूज ऑफ सीड फ्रॉम फ्रॉम अ डिसीज प्री क्रॉप सीड्स जे आहेत डिसीज प्री क्रॉप पासून यूज करायचे. ग्रो रेजिस्टन्स व्हरायटी लाईक सिंभापुरी टिकाना सिरंगा फाल्गुना स्वरंधन स्वरामुखी एम टी यू सी 7414 एम टी यू 9992 एम टी यू 1005 स्वाती आयर 64 आयर 36 रावणी जया विजया. Treat the seed with captan or thyrum or carbendazim or carboxin or tricyclosol at 2 gram per kg. Seed je the captan kiwa thyrum or carbendazim var treat karaycha at the rate 2 gram per kg. Seed treatment with biocontrol agents trichoderma viride at the rate of 4 gram per kg or pseudomonas fluorescens at the rate of 10 gram per kg of seed. सीड ट्रीटमेंट पण आपण करू शकतो बाय युझिंग बायोकंट्रोल एजंट्स जसे की ट्रायकोडर्मा विरिडी किंवा सुडोमोनस फ्लोरोसेन्स. ट्रायकोडर्मा विरिडी हे 4 ग्राम पर केजी घ्यायचं आणि सुडोमोनस फ्लोरोसेन्स हे 10 ग्राम पर केजी ऑफ सीड घ्यायचं. अवॉइड क्लोज स्पेसिंग ऑफ सीडलिंग इन द मेन फील्ड. मेन फील्ड वरती क्लोज स्पेसिंग हे अवॉइड करायचं आणि स्प्रे द नर्सरी विथ कार्बन डेन्झिम 25 ग्राम और एंडिफॉन फॉस 20 ml फॉर 8% नर्सरी. स्प्रे करायचं नर्सरी मध्ये कार्बन डेन्झिम किंवा 25 ग्राम और एनडी फॉस 20 ml फॉर 8% नर्सरी. त्यानंतर स्प्रे द मेन फील्ड विथ त्यानंतर नेक्स्ट जो डिसीज आहे तो ब्राऊन स्पॉट आहे. ब्राऊन स्पॉट त्याचं कॉजल ऑर्गॅनिझम हेलिमेंथस स्पोरियम ओराइझी आहे. हा फंगस डिसीज आहे. त्याचे सिम्पटम्स द फंगस अटॅक द क्रॉप फ्रॉम सीडलिंग इन नर्सरी टू मिल्क स्टेज इन अ मिल्क फेड. ह्याचा जो फंगस आहे तो सीडलिंग पासून ते मिल्क स्टेज पर्यंत अटॅक करतो. सिम्पटम्स अपियर एज अ लेसन स्पॉट्स ऑन द कोलिओपेटाइल लीफ ब्लेड लीफ शीथ अँड ग्लूम्स बिंग मोस्ट प्रोमिनंट ऑन द लीफ ब्लेड अँड ग्लूम्स. ह्याचे जे सिम्पटम्स आहेत हे आपल्याला कोलिओपेटाइल लीफ ब्लेड लीफ शीथ ग्लूम्स बिंग मोस्ट प्रोमिनंट ऑन द लीफ ब्लेड अँड ग्लूम्स. ह्याचे सिम्पटम्स आपल्याला कॅलोपेटाइल लीफ ब्लेड अँड लीफ शीथ वरती बघायला मिळतात पण जास्तीत जास्त हे प्रॉमिनंट आपल्याला लीफ ब्लेड आणि ग्लूम्स वरती दिसतात. द डिसीज अपीयर फर्स्ट एज अ मायन्यूट ब्राउन डॉट्स. हा जो पहिला डिसीज आहे तो आपल्याला मायन्यूट ब्राउन डॉट्स दिसतात. लेटर बिकमिंग सिलेंडरिकल और ओव्युअल टू द सर्क्युलर. नंतर ते ओव्युअल किंवा सिलेंडरिकल शेप मध्ये होतात. इथं आपल्याला बघायला मिळेल की हा कसा होतोय. त्यानंतर डार्क ब्राऊन टू ब्लॅक स्पॉट्स ऑल्सो अपियर ऑन अ ग्लूम्स. डार्क ब्राऊन आणि ब्लॅक स्पॉट्स हे आपल्याला ग्लूम्स वरती बघायला मिळतात. विच कंटेन लार्ज नंबर ऑफ कोनिडिओफोर्स अँड कोनिडी ऑफ द फंगस. जर जर लार्ज नंबर ऑफ कोनिडिओफोर्स अँड फंगस आपल्याला त्याच्यावरती बघायला मिळतं. इट कॉज फेल्युअर ऑफ सीड जर्मिनेशन सीडलिंग मॉर्टॅलिटी अँड रिड्यूस द ग्रेन क्वालिटी अँड वेट. ह्याच्यामुळे सीड जर्मिनेशन फेल्युअर होतं सीडलिंग मोर्टॅलिटी होती आणि ग्रेन क्वालिटी मध्ये पण रिड्यूस होतं. द डिसीज इज असोसिएटेड विथ अ फिजिओलॉजिकल डिसऑर्डर नोन एज अकोची इन जपान. हा डिसीज फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आहे आणि ह्याला जपान मध्ये अकोची असं म्हणतात. त्याची इटोलॉजी हेलिमेंथम्स ओराइझी प्रोड्यूस ग्रेइश ब्राउन टू डार्क ब्राउन सेप्टेड माइसेलियम. हा ग्रेइश ब्राउन टू डार्क ब्राउन सेप्टेड माइसेलियम प्रोड्यूस करतो. कोनिडिओफोर्स मे अराइज सिंगली और इन अ स्मॉल ग्रुप. कोनिडिओफोर्स आपल्याला हे सिंगली पण बघायला मिळतात किंवा स्मॉल ग्रुप्स मध्ये पण बघायला मिळतात. अँड दे आर स्ट्रेट समटाइम्स जेन्युक्युलेटेड पेल टू ब्राऊन इन कलर. ते स्ट्रेट पण असतात पेल टू ब्राऊन इन कलर पण असतात. कोनिडी आर युजली कर्व विथ बल्ज इन द सेंटर अँड टॅपरिंग टुवर्ड्स द एंड ओकेजनली ऑलमोस्ट स्ट्रेट. पेल ऑलिव ग्रीन टू गोल्डन ब्राउन कलर अँड 6 to 14 सेप्टेड. द परफेक्ट स्टेज ऑफ द फंगस इज सी मियाबिनस. इट प्रोड्यूस पेरिथिशिया विथ कंटेनिंग 6 to 15 सेप्टेड. ह्याची परफेक्ट स्टेज ही फंगसची सी मियाबिनस आहे आणि पेरिथिशिया कंटेन 16 to 15 सेप्टेड माइसेलियम. त्यानंतर डिसीज सायकल. Infected seed stubbles are source of primary infection. Infected seed and stubbles are primary infection source. Conidia present on infected grains and mycelium in infected tissue are viable for 2 to 3 years. Conidia is infected grains were infected. Conidia present on infected grain means infected grain were
कोलिडिया प्रेझेंट असतात, मायसिलियम आणि इन्फेक्टेड टिश्यू, आणि मायसिलियम जर इन्फेक्टेड टिश्यू वरती प्रेझेंट असते आणि ते 2 ते 3 इयर्स राहतं. एअरबोर्न कोनिडिया इन्फेक्ट प्लांट इन बोथ नर्सरी अँड फील्ड. एअरबोर्न कोनिडिया हा एअरबोर्न कोनिडिया डिसीज आहे आणि हा नर्सरी अँड मेन फील्ड दोन्ही वरती प्रेझेंट असतो. द फंगस ऑल्सो सर्वाइव ऑन कोलॅटरल होस्ट लाईक कलिरशिया अँड इचिनोक्लो. हे दोन वीडचे टाईप आहेत. द फंगस ते फंगस त्याच्यावरती पण होस्ट ऍज सर्वाइव्ह करतात. त्यानंतर मॅनेजमेंट, यूज डिसीज फ्री सीड्स, म्हणजे सीड्स जे डिसीज फ्री यूज करायचे. फील्ड सॅनिटायझेशन, रिमूव्हल ऑफ कोलॅटरल होस्ट अँड इन्फेक्टेड डेब्रिज इन द फील्ड. फील्ड सॅनिटायझेशन करायचं, कोलॅटरल होस्ट रिमूव्ह करून किंवा इन्फेक्टेड डेब्रिज इन द फील्ड काढून. त्यानंतर क्रॉप रोटेशन करायचं, ऍडजस्टमेंट ऑफ प्लांटिंग टाइम. त्यानंतर प्रॉपर फर्टिलायझेशन करायचं, यूज ऑफ स्लो रिलीज नायट्रोजनस फर्टिलायझर इज ॲडवायसेबल. त्यानंतर गुड वॉटर मॅनेजमेंट, यूज ऑफ सॉइल अमेंडमेंट्स, ग्रो डिसीज टॉलरंट व्हरायटीज लाईक बाला, BMA 10, IR 20, जया रत्ना अँड ककतिया. ट्रीट द सीड विथ थायरम ऑर कॅप्टन ऍट द रेट ऑफ 4 ग्रॅम पर kg अँड विथ मॅनकोझेब ऍट द रेट ऑफ 0.3%. ट्रीट सीड्स कॅप्टन किंवा थायरम सोबत 4 ग्रॅम पर kg सीडला किंवा मॅनकोझेब सोबत ऍट द रेट ऑफ 0.3% आपण ट्रीट करू शकतो. थर्ड जो डिसीज आहे तो बॅक्टेरियल लीफ ब्लाइट आहे. हा जंतोमोनस ओराइझी त्याचा कॉजल ऑर्गॅनिझम आहे. हा बॅक्टेरियल डिसीज आहे. त्याचे सिमटम्स, द बॅक्टेरिया इंड्यूस एदर विल्टिंग ऑफ प्लांट ऑर अ लीफ ब्लाइट. बॅक्टेरिया हा विल्टिंग ऑफ म्हणजे एक तर पूर्ण प्लांट जळून जातं किंवा लीफ ब्लाइट हा आपल्याला बघायला मिळतो. विल्ट सिंड्रोम नोन ऍज अ क्रिसक इज सीन इन सीडलिंग विथ इन 3 to 4 weeks आफ्टर ट्रान्सप्लांटिंग ऑफ द क्रॉप. आपण जेव्हा नर्सरी मधून मेन फील्ड मध्ये ट्रान्सप्लांट करतो क्रॉप, तर ह्याच्यावरती आपल्याला क्रिसिक म्हणून जो नावाचा सिंड्रोम आहे तो आपल्याला बघायला मिळतो. हा 3 ते 4 weeks नंतरच आपल्याला बघायला मिळतो. अँड क्रिसक रिझल्ट एदर इन द डेथ ऑफ होल प्लांट ऑर विल्टिंग ऑफ ओनली अ फ्यू लीव्स. हा एक तर पूर्ण डिसीज म्हणजे मरून जातं किंवा मग आपल्याला काही ज्याच्यावरती इन्फेक्ट झालेलं आहे ते लीव्स आपल्याला विल्ट झालेले बघायला मिळतात. द बॅक्टेरियम एंटर्स थ्रू द hydathodes and cut wounds in the leaf tips, become systematic and cause death of entire seedling. The disease is usually noticed at the time of heading, but in a severe case occurs earlier also. हा डिसीज आपल्याला मोस्टली हेडिंग स्टेजला बघायला मिळतो, पण हा अर्लियर ह्याच्या आधी पण होऊ शकतो. असा टाईपचा आपल्याला तो डिसीज बघायला मिळतो. प्लांट म्हणजे लीव्स कसे आहेत ते विल्ट होत आलेले आहेत. काय काय ज्याच्यावरती जो इन्फेक्ट झालेला आहे डिसीज तो. त्यानंतर त्याची इटोलॉजी, द बॅक्टेरियम इज स्ट्रिक्ट एरोबिक, ग्राम नेगेटिव्ह, नॉन स्पोर फार्मिंग, रॉड शेप्ड विथ मोनोट्राइकोस फ्लोरल फ्लॅजिलम ऍट वन एंड. हा बॅक्टेरिया जो आहे तो ग्राम नेगेटिव्ह आहे, नॉन स्पोर फार्मिंग आहे, रॉड शेप्ड विथ मोनोट्राइकोस फ्लोरल फ्लॅजिलम ऍट वन एंड. द बॅक्टेरियल सेल्स आर कॅप्सुलेटेड अँड आर जॉईंट टू फॉर्म अ ऍग्रीगेट्स मास. कॉलनीज आर सर्क्युलर कॉन्वेक्स विथ एंटायर मार्जिन व्हाइटिश येलो टू स्ट्रॉ येलो अँड ऑपिक्यू. कॉलनीज जे आपल्याला सर्क्युलर कॉन्वेक्स किंवा एंटायर मार्जिन व्हाइटिश येलो टू स्ट्रॉ येलो अँड ऑपिक्यू बघायला मिळेल. द बॅक्टेरियम हॅज मेनी स्ट्रेन दॅट डिफर इन एबिलिटी टू इन्फेक्ट राईस प्लांट. स्ट्रेन इन ट्रॉपिकल कंट्रीज आर युजली मोर वायरुलंट दॅन द थोज इन अ टेम्परेट एरियाज लाईक जपान. हा जो डिसीज आहे आपल्याला ट्रॉपिकल कंट्रीज मध्ये जास्त बघायला मिळतो, त्यांना टेम्परेट एरियाज म्हणजे कोल्ड रिजन मध्ये जास्त बघायला मिळतो, जिथे ह्युमिडिटी किंवा हीट रिजन पेक्षा लाईक जपान. अँड डिसीज सायकल त्याची, बॅक्टेरियल लीफ ब्लाइट इज अ प्रायमरी अँड सर्क्युलर वस्क्युलर सोर्स ऑफ इन्फेक्शन. हे प्रायमरी अँड वस्क्युलर सोर्स ऑफ इन्फेक्शन आहे. द प्रायमरी सोर्स ऑफ इन्फेक्शन इज बॅक्टेरियम ओव्हर विंटरिंग इज सीड हस्क अँड एंडोस्पर्म. बॅक्टेरियम मे सर्वाइव्ह इन सॉइल प्लांट स्टबल्स अँड डेब्रिज. हा प्रायमरी सोर्स ऑफ इन्फेक्शन आहे आणि हा सर्व्हाइव्ह करू शकतो सॉइल प्लांट स्टबल्स अँड डेब्रिज वरती. द पॅथोजन ऑल्सो सर्व्हाइव्ह ऑन कोलॅटरल होस्ट लाईक लिरेशिया हेक्झेंडरा, लिरेशिया ओराइझोइड्स, झिझेनिया लॅटिफोलिया, सिप्रस रुटुंडस, सिप्रस डिफॉर्मस, फॅलरिस अरोंडियस शीक, सायनोनोडॉक्टिलन. हे सगळे वीडचे टाइप्स आहेत आणि ते पण
Shin Sura, Boro, etc. Affected stubble are to be destroyed by burning or through flowing. Stubble destroyed by burning or through flowing. Then the avoid clipping of tip of seedling. And the transplanting karto, teva je clipping apan karto, tip of the seedling te avoid karayacha. Avoid flooded condition or drying of the field. जास्त फ्लडेड किंवा फ्लडेड किंवा ड्राय पण होऊन द्यायचं नाही ते पण आपण अवॉइड करू शकतो. आणि अवॉइड फ्लो ऑफ इरिगेशन वॉटर फ्रॉम इन्फेक्टेड टू हेल्दी फील्ड. इरिगेशन जे आहे ते इन्फेक्टेड फील्ड टू हेल्दी फील्ड कसं न घालवता येईल हे आपण अवॉइड करायचं, मॅनेज करायचं. त्यानंतर फोर्थ जो डिसीज आहे तो शीथ ब्लाइट आहे. कॉजल ऑर्गॅनिझम रायझोक्टोनिया सोलनाय हा पण फंगस डिसीज आहे. त्यानंतर त्याचे सिम्पटम्स द फंगस अफेक्ट थ्रू The fungus affects the crop from tillering to the heading stage. हा आपल्याला tillering to the heading stage as a fungus attack आपल्याला बघायला मिळतो. इनिशियल सिम्पटम्स आर नोटिस ऑन अ लीफ शीथ नियर वॉटर लेवल. ह्याचे जे इनिशियल सिम्पटम्स आहेत आपल्याला लीफ शीथला बघायला मिळतात, म्हणजे वॉटर लेवल खाली जसं की इथे बघायला मिळते आपल्याला हा खालच्या बाजूला अटॅक करतो जिथं वॉटर लेवल असते तिथून ह्याचा अटॅक स्टार्ट करतो. On the leaf sheath, ovular, or elliptical or irregular greenish grey spots are formed. इथे आपल्याला elliptical, greyish or greenish spots आपल्याला बघायला मिळतात. As the spots enlarge, the center is become greyish white with a regular blackish brown or purple brown border. जसं जसं स्पॉट्स वाढत जातो तसं आपल्याला सेंटर जो आहे तो आपल्याला ग्रेइश व्हाइट कलरचा आणि इरेग्युलर ब्लॅकिश ब्राऊन और पर्पल ब्राऊन आपल्याला सिम्पटम्स दिसायला लागतात. त्यानंतर लेसन्स ऑन द अप्पर पार्ट्स ऑफ प्लांट. पार्ट्स ऑफ प्लांट एक्सटेंड रॅपिडली कोलेसिंग विथ इच अदर टू कवर एंटायर टिलर्स फ्रॉम द वॉटर लाईन्स टू द फ्लॅग लीफ. त्यानंतर इटोलॉजी. द फंगस प्रोड्यूस युजली लॉंग सेल्स ऑफ सेप्टेड मायसिलियम विच आर हायलीन वेन यंग A yellowish brown when old. It produces large number of globules sclerotia which are initially white later turn to brown or purplish brown. The fungus hai to long cell produce karto and septate mycelium which are hyaline when young. Septate mycelium they are hyaline jeva te young asto teva baghayla milta and yellowish brown when old. And this is cycle. The pathogen can survive as a sclerotia or mycelium in a dry soil up to 20 months but for 5 to 8 months in moist soil. The pathogen has sclerotia किंवा mycelium हा ड्राय सॉइल वरती आपल्याला 20 मंथ पर्यंत आपल्याला बघायला मिळतो, पण तो 5 ते 8 महिने तो मॉइस्ट सॉइल वरती सर्व्हाइव्ह करतो. अँड इट इन्फेक्ट मोर देन 188 क्रॉप स्पेसिस इन 32 फॅमिलीज. आणि हा 188 क्रॉप स्पेसिस जे आहे तो इन्फेक्ट करतो 32 फॅमिलीजचे. स्क्लेरोशिया स्प्रेड थ्रू इरिगेशन वॉटर. आणि हा स्क्लेरोशिया आपण इरिगेशन वॉटर थ्रू स्प्रेड होऊ शकतो. त्याचं मॅनेजमेंट अवॉइड एक्सेस डोस ऑफ फर्टिलायझर. फर्टिलायझरचा एक्सेस डोस आपण अवॉइड करायचा. अडॉप्ट ऑप्टिमम स्पेसिस. स्पेसिंग मेंटेन करायचं. इलिमिनेट वीड होस्ट. जे होस्ट आहेत मग अशा आपण बघितलेले लिरेशिया सायनोडॉन डॉक्टिलोडॉन हे सगळे इलिमिनेट करायचे. त्यानंतर अप्लाय ऑर्गॅनिक अबंडमेंट्स. ऑर्गॅनिक अबंडमेंट्स आपण अप्लाय करायचे. अवॉइड फ्लो ऑफ इरिगेशन वॉटर फ्रॉम इन्फेक्टेड फील्ड टू द हेल्दी फील्ड. अवॉइड करायचं फ्लो ऑफ इरिगेशन इन्फेक्टेड फील्ड पासून ते हेल्दी फील्ड पर्यंत मेंटेन कसं करायचं की ते जाऊ शकत नाही तसं ते अवॉइड करायचं. डीप फ्लोईंग इन समर अँड बर्निंग ऑफ स्टबल्स. डीप फ्लोईंग करायचं समर मध्ये अँड बर्निंग अँड स्टबल्स स्टबल्स. ग्रोथ डिसीज टॉलरंट व्हरायटी लाईक शिवा. स्प्रे प्रोपिक कॅनोझोल ऍट द रेट ऑफ 0.1% और हेक्झा कॅनोझोल ऍट द रेट ऑफ 0.2% और व्हॅलिडीमायसिन ऍट द रेट ऑफ 0.2%. नेक्स्ट जो डिसीज आहे तो फॉल्समट आहे. युस्टिलोजिनोडिया व्हायरस. सिम्पटम्स त्याचे द फंगस ट्रान्सफर इंडिव्हिज्युअल ग्रेन्स इन टू येल्लो और ग्रेइश स्पोर्स बॉल्स ऑफ वेल्वेटी अपेरन्स विच आर स्मॉल ऍट फर्स्ट अँड 1 सेंटीमीटर और लॉंगर ऍट अ लेटर स्टेज. इथे आपल्याला बघायला मिळेल की हा एक तर सिंगल राईसचा जो हे असतो आपल्याला वेल्वेटी कलरचे अपेरन्स बघायला मिळते येल्लोइश कलरचे. हा सिंगल राईसच्या एखाद्या सीड वरती अफेक्ट करतो.
आणि हा लार्जर 1 सेंटीमीटर और लॉन्गर ऍट लॅटर स्टेज ला होतो. दॅट ऍट अर्ली स्टेज द स्पोर बॉल्स आर कव्हर्ड बाय अ मेम्ब्रेन विच बर्स्ट विथ अ फर्दर ग्रोथ. अर्ली स्टेज मध्ये स्पोर्स बॉल्स आर कव्हर्ड बाय मेम्ब्रेन विच बर्स्ट, ते एकतर फुटतात विथ फर्दर ग्रोथ, जसे जसे ग्रोथ वाढते तसे ते ब्रस्ट होत जातात. अँड ड्यू टू द डेव्हलपमेंट ऑफ द पॅथोजन द ओव्हरीज आर ट्रान्सफर्ड इन टू अ लार्ज वेल्वेटी ग्रीन मासेस अँड युजली ओनली अ फ्यू स्पायकलर्स इन अ पॅनिकल आर अफेक्टेड. आणि त्याचे मोस्टली फ्यू पॅनिकल्स जे असतात ते स्पायकलरचे ते अफेक्ट होतात. त्यानंतर इटोलॉजी, प्रायमरी सोर्स ऑफ इन्फेक्शन इज अ प्रेझेन्स ऑफ चिल्मेडस स्पोर्स सॉइल. प्रायमरी सोर्स ऑफ इन्फेक्शन आहे ते चिल्मेडस स्पोर्स सॉइल्स आहे. त्यानंतर ड्युरिंग व्हेजिटेटिव्ह स्टेज ग्रोथ ऑफ फंगस कॉलनीज टिश्यू ऑन ग्रोईंग पॉइंट ऑन अ टिलर्स अँड दिस हॅपन्स वेन कोनिडिया गेट डिपॉझिट ऑन अ स्पायकलर्स विच लेटर लीड्स टू द ग्रोथ ऑफ हायपे अँड मायसिलियम फ्रॉम दिस हायपे इन्वेड्स फ्लोरल ऑर्गन्स इन अ स्पायकलर्स. Disease cycle in a temperate region the fungus survives the winter through sclerotia as well as through chilmodospores ascospores produced on the over winter sclerotia apparently start primary infection. Temperate region madhe fungus survive winters through sclerotia as well as through chilmodospores and ascospores produced on the over winter sclerotia apparently start primary infection. Chilmodospores are important in a secondary infection which is a major part of the disease cycle. Chilmodospores have सेकंडरी इन्फेक्शन पण सेकंडरी इन्फेक्शन हे चिल्मोडोस्पोर थ्रू पण होतं आणि हा मेजर पार्ट आहे डिसीज सायकलचा. त्यानंतर इन्फेक्शन युजली ऑकर्स ऍट अ बूटिंग स्टेज ऑफ द राईस प्लांट. त्याचं इन्फेक्शन मेनली आपल्याला बूटिंग स्टेज ऑफ द राईस प्लांट हे बघायला मिळतं. त्यानंतर चिल्मोडोस्पोर्स आर बोर्नी बट डू नॉट फ्री देम फ्रॉम स्पोर बॉल इझिली बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ स्टिकी मटेरियल. चिल्मोडोस्पोर्स आर बॉर्नी, ते फ्री आपल्याला स्पोर्ट्स बॉल जे असतं ते आपल्याला फ्री करता येत नाही बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ स्टिकी मटेरियल. आणि त्याचं मॅनेजमेंट केमिकल मेथड थ्रू आपण मॅनेजमेंट करू शकतो बाय युझिंग कॉपर ऑक्झिक्लोराईड ऍट द रेट ऑफ 0.3% और कार्बन डेन्सियम ऍट द रेट ऑफ 0.1% ऍट अ पेनिकल इमर्जन स्टेज. पेनिकल इमर्जन स्टेजला आपण हे केमिकल मेथड यूज करू शकतो. त्यानंतर सीड ट्रीटमेंट विथ कार्बन डेन्झिम ऍट द रेट ऑफ 20 ग्राम पर kg ऑफ सीड. त्यानंतर प्रिव्हेंटिव्ह मेथड आपण यूज करू शकतो, यूज रेझिस्टन्स ऑर टॉलरंट व्हरायटी. जे रेझिस्टन्स किंवा टॉलरंट व्हरायटीज आपण यूज करू शकतो. स्प्लिट ऍप्लिकेशन ऑफ नायट्रोजन इज रेकमेंडेड डिस्पोजल ऑफ इन्फेक्टेड प्लांट. नायट्रोजन स्प्लिट ऍप्लिकेशन मध्ये आपण नायट्रोजन प्रोव्हाइड करू शकतो. त्यानंतर कल्चरल मेथड डिस्ट्रक्शन ऑफ स्टर्बल्स ऑफ इन्फेक्टेड प्लांट. स्टर्बल्स आपण डिस्ट्रॉय करून टाकायचे बाय बर्निंग और बाय फ्लोईंग. त्यानंतर अर्ली प्लांटेड क्रॉप हॅज लेस मट इन्फेक्शन दॅन लेट प्लांटेड क्रॉप. अर्ली प्लांटेड क्रॉप हॅज लेस स्मट, म्हणजे स्मटचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला जर आपण अर्ली प्लांटिंग केलं तर आपल्याला कमी बघायला मिळतो लेट प्लांटेड क्रॉप पेक्षा. अँड एक्सेसिव्ह ऍप्लिकेशन ऑफ नायट्रोजन शुड बी अवॉइडेड. ऍप्लिकेशन ऑफ नायट्रोजन हे पण प्रमाणात केलं पाहिजे, एक्सेसिव्ह जर झालं ते पण अफेक्ट करू शकतं. त्यानंतर सिक्स जो डिसीज आहे तो राईस टोंग्रो व्हायरस. त्याचे दोन कॉजल ऑर्गॅनिझम आहे, राईस टोंग्रो बॅसिलर फॉर्म व्हायरस, त्याला आपण RIBV पण म्हणतो. आणि सेकंड जो आहे तो राईस टोंग्रो स्पेरिकल व्हायरस RTSV. त्याचे सिमटम्स इन्फेक्शन ऑकर्स बोथ इन नर्सरी अँड इन द मेन फील्ड. प्लांट्स आर मार्कली स्टंटेड. त्याचं इन्फेक्शन पण आपल्याला नर्सरी आणि मेन फील्ड दोन्ही वरती बघायला मिळतं. प्लांटची ग्रोथ असते ती पण स्टंटेड राहते. लीव शो येलो टू ऑरेंज डिस्कलरायझेशन इंटरवेनियल क्लोरोसिस. लीव्स जे आहेत आपल्याला येलो टू ऑरेंज डिस्कलरायझेशन होताना दिसतात. आणि साईडच्या जे वेन्स असतात लीव्सच्या ते पण आपल्याला त्याचं क्लोरोसिस बघायला मिळतं. तिथे आपल्याला पाहेल की कसं साईडून येलोइश डिस्कलरायझेशन झालंय लीव्सचं. हा ह्याचे सिमटम्स सेम ब्लास्ट ब्लास्टच आहेत. त्यानंतर यंग लीव्स आर ऑफन मोल्टेड विथ पेल ग्रीन टू व्हाईटिश इंटरवेनियल स्ट्रिप्स अँड द ओल्ड लीव्स मे हॅव रस्टी स्ट्रिप्स ऑफ द व्हेरियस साईजेस. अँड द प्लांट्स मे बी किल्ड इफ इन्फेक्टेड अर्ली अँड टिलरिंग इज रिड्यूस विथ अ पुअर सिस्टीम. त्यानंतर इटोलॉजी, द टू मॉर्फोलॉजिकल अनरिलेटेड व्हायरस प्रेझेंट इन पोलियन सेल्स बॅसिलर फॉर्म व्हायरस RTBV अँड राईस टोंग्रो स्फेरिकल व्हायरस RTSV. बॅसिलर फॉर्म टोंग्रो व्हायरस हॅज अ बॅसिलर फॉर्म कॅप्सिड ऑर बुलेट शेप पार्टिकल्स. RTBV जे त्याचे बॅसिलर फॉर्म कॅप्सिड ऑर बुलेट शेपचे आपल्याला बघायला मिळतात. अँड त्याचे 130 to 30 नॅनोमीटर पर्यंत स्प्रेड असतो अँड मेड ऑफ अ सिंगल पीसेस ऑफ कोट प्रोटीन ऑफ
MW36K and a single molecules of circular dsDNA of 8.3 kPb. त्यानंतर सेकंड RTSV हॅज अ आयसोमेट्रिक कॅप्सिड 30 नॅनोमीटर इन डायमीटर. आयसोमेट्रिक कॅप्सिड असते 30 नॅनोमीटर इन डायमीटर आहे अँड कंपॅरिझिंग टू ऑर थ्री पॉलीपेप्टाइड पीसेस अँड अ सिंगल पीसेस ऑफ पॉलीलेंटेड एसआरएनए ऑफ अबाउट 10 केपीव्ही. त्यानंतर डिसीज सायकल ट्रान्समिशन मेनली बाय द लीफ हॉपर वेक्टर नेपो टेटिक्स व्हायरसेस मेल फिमेल अँड नेम ऑफ इन्सेक्ट कॅन ट्रान्समिट द डिसीज. ह्याचं ट्रान्समिशन जे आपल्याला ते थ्रू लीफ हॉपर बघायला मिळतं वेक्टर थ्रू. आणि नेपोटेटिक्स व्हायरसेस आहे मेल फिमेल आणि नीम हे तिन्ही पण अटॅक करू शकतात. आणि बोथ पार्टिकल आर ट्रान्समिट सेमी परसिस्टंटली. प्लांट इन्फेक्टेड विथ RTSV एक्झिबिट सिम्पटम्स ऑफ माइल्ड स्टंटिंग अँड RTBV एनहान्स इज डिपेंडंट ऑन RTSV विच ऍक्ट ऍज हेल्प व्हायरस. रुटन फ्रॉम इन्फेक्टराइज्ड ट्रबल्स सर्व ऍज अ रिझर्वर ऑफ व्हायरस. Disease incidence depend on the rice cultivars, time of planting, time of infection and presence of vector and favorable weather condition. Disease incidence hoye to aplyala time of planting, time of infection and presence of vector and favorable weather condition ha sagyanvarti depend karto. Tyanantar management summer deploying and burning of stubbles. Summer madhe deploying karaycha ani burn stubbles je ahet burn karayche. Destroy weed host of the virus and vectors which destroy karayche weed host virus and vectors. So grow disease tolerant cultivars like MTU 992 1002 1003 1005, Suraksha, Vikramarya, Bharani, IR 36, IET 2508, IET 1444, IR 50 and CO 45. Control the vectors in the nursery by application of carbofuran granules at the rate of 120 g/cent 10 days after sowing and at the rate of 10 kg in main field. Spray monocrotophos at the rate of 2.2 ml per liter or phosphopedone at the rate of 1 ml per liter or ethophenophos at the rate of 1.5 ml. It or neem oil at the rate of 3% in the main field. Neem oil ni pan apan he je spray karu shakto at the rate of 3% in the main field varti after the 15 to 30 days after transplanting to control leaf hoppers. Leaf hoppers control karne shakte iska sathi apan neem oil cha pan spray ghu shakto. Tyanantar 7 jo disease hai to khaira disease hai. हाजिंगच्या न्यूट्रियन डिफिशियन्सीमुळे ऑकर होतो. त्याचे सिम्टम्स अपियर इन स्मॉल पॅचेस इन नर्सरी अँड मेन फील्ड. स्मॉल पॅचेस आपल्याला नर्सरी अँड मेन फील्ड वरती बघायला मिळतात. क्लोरोटिक बेसिस ऑफ लीव्स विच लेटर स्प्रेड ऑन एंटायर लीफ ब्लेड. क्लोरोटिक बेसिस आपल्याला लीव्स वरती सुरुवातीला बघायला मिळतात. नंतर लीफ ब्लेड वरती विच बिकम्स ब्राऊन आणि ते लीफ ब्लेड वरती पसरतात आणि ते नंतर ब्राऊन कलरचे आपल्याला बघायला मिळतात. नो इयर फॉर्मेशन ऑर डिसीज प्लांट ऑर इफ फॉर्म नो ग्रेन्स. इयर फॉर्मेशन होत नाही प्लांट वरती आणि जरी झालं तर त्याच्यात ग्रेन्स अवेलेबल नसतात. आणि इटोलॉजी कॉज बाय झिंक डिफिशियन्सी आणि हा मोस्टली झिंक डिफिशियन्सीमुळे कॉज होतो असं आपल्याला बघायला मिळेल की झिंक डिफिशियन्सीमुळे ह्याचा ऑकर कसं झालेला आहे. क्लोरोसिस क्लोरोटिक बेसिस त्याचं मॅनेजमेंट foliar spray with 5 g zinc sulfate plus 2.5 kg soaked lime in 100 liter of water. Foliar spray ghaycha 5 kg zinc sulfate ghaycha tat 2.5 kg lime soaked lime ghaycha ani 1000 liter of water per hectare la te spray karaycha. First spray 10 days in nursery and second spray at 20 days and third spray within 15 to 20 days after transplanting. फर्स्ट स्प्रे हा 10 दिवसानंतर घ्यायचा नर्सरी फील्ड वरती आणि सेकंड स्प्रे हा 20 दिवसानंतर आणि थर्ड 15 ते 20 दिवसानंतर आफ्टर ट्रान्सप्लांटिंग हा मेन फील्ड वरती घ्यायचा. झालं सर. हा ठीक आहे, छान. नेक्स्ट कोण करतय? चला पटकन घ्या, पुढचं कोण करतय? प्रत्येकाचं नाव घ्यायचंय का?
वाळून चला या वर्षी ज्याला करायचं नाही प्रेझेंटेशन देणे पुढल्या वर्षी करा मग. हा कुणीच करू नका आता. ज्यांचं झाले तेच पुढच्या वर्षी नेक्स्ट इयरला जातील. एक ते दहा कोण आहे का रजिस्ट्रेशन नंबर 1 ते 10? सर 6 नंबर. हा कर चालू. सर 1 मिनिट. हा ठीक आहे कर चालू. सर स्लाइड शेअर करायचे. तू शेअर करायची, तुला आहे शेअर चा ऑप्शन, कर शेअर. सर ओपन नाही होते ती. काय होते? डू नॉट सपोर्टेड म्हणते सर. तू कशात केली ते? याच्यातच आहे सर. काय म्हणता मायक्रोसॉफ्ट पीपीटी मध्येच आहे, पॉवर पॉइंट मध्ये. कसं काय सपोर्ट होत नाही? शेअर मध्ये जा, शेअर मधनं कर ना तुझं ओपन केलेली फाईल. चला 20 नंबर पर्यंत दुसरं कोण करणार आहे का? अजून तयार राहायचं आहे त्या जवळपर्यंत. हॅलो सर 20 नंबर. हा हॅलो SCR 012. हा कर चल तू चालू कर. हा 1 मिनिट. हॅलो सर आवाज येतोय का? हा येतोय कर चालू. हा माय रजिस्ट्रेशन नंबर इज SCR 012 2018. माय प्रेझेंटेशन नेम इज डिसीजेस ऑफ राईस. सो फर्स्ट आय हॅव इनलिस्टेड ऑल द डिसीजेस ऑफ राईस. फर्स्ट वन इज ब्लास्ट, सेकंड ब्राउन स्पॉट, थर्ड बॅक्टेरियल लिफ ब्लाइट, फोर्थ शीत ब्लाइट, फिफ्थ फॉल्स मट, सिक्स राईस टुंगरो डिसीज अँड सेवन्थ खैरा डिसीज. सो वन बाय वन वी विल सी ऑल दिस. फर्स्ट ब्लास्ट ऑफ राईस.
इट्स कॉजल ऑर्गेनिज्म इज पायरिकुलेरिया ओराइजी. इट्स परफेक्ट स्टेज ऑर्गेनिज्म इज मैग्नोफोर्टी ग्रिसिया. सो सिम्पटम्स आर इन्फेक्शन ऑकर्स इन नर्सरी एंड मेन फील्ड ऑल्सो. म्हणजे हा डिसीज जो ब्लास्ट आहे हा इन्फेक्शन ऑल स्टेजला होतो राईसच्या. प्लांट आर स्टंटेड, लीव शो येलो टू ऑरेंज डिस्कलरेशन अँड इंटरवेनल क्लोरोसिस. यामध्ये प्लांटच्या लीफ वरती येलो टू ऑरेंज डिस्कलरेशन होतं. यंग लीव्स आर मोटल्ड, रस्टी स्पॉट अपीयर्स ऑन ओल्डर लीव्स. ओल्डर लीव्स वरती रस्टीन स्पॉट अपीयर्स होतात. त्यानंतर पुअर टिलरिंग असते आणि पुअर रूट आहोत. पहिला आहे लीफ ब्लास्ट. ऑन द लीव्स द लेशन्स अपीयर एज स्मॉल ब्लूइश ग्रीन फ्लेक्स विच इन लार्ज अंडर मोस्ट वेदर टू फॉर्म द कॅरेक्टरिस्टिक स्पिंडल शेप्ड स्पॉट्स विथ ग्रे सेंटर अँड डार्क ब्राउन मार्जिन. आपण इमेज मध्ये पाहिल्याप्रमाणे लीव्स वरती ग्रे कलर, ग्रे सेंटर असलेले आणि डार्क ब्राउन मार्जिन असलेले स्पिंडल कलर, स्पिंडल शेप्डचे स्पॉट दिसतात आपल्याला. नंतर नोडल ब्लास्ट. नोडल ब्लास्ट मध्ये फर्स्ट द स्पॉट्स कोयल्स एज द डिसीज प्रोग्रेस अँड लार्ज एरियाज ऑफ द लीव्स ड्राय अप अँड विदर. एक तर जे प्लांट मध्ये ड्राईंग होतं आणि ते फाटलं जातं. स्पॉट्स ऑल्सो अपीयर ऑन शीत. सेव्हरली इन्फेक्टेड अपीयर्स एज बर्न. एक बर्न अपीयरन्स आपल्याला दिसतो. ब्लॅक लेशन्स अपीयर ऑन नोट्स गडलिंग देम. एक गडलिंग जाणवतो त्या ठिकाणी. द अफेक्टेड नोट्स मे ब्रेक अप अँड ऑल द प्लांट पार्ट अबोव द इन्फेक्टेड नोट्स मे डाय. ब्रेकडाऊन त्यामध्ये ठिकाणी नोट्स मध्ये ब्रेकडाऊन होतं आणि प्लांट डाय होतं. त्यानंतर तिसरा आहे नेक ब्लास्ट. ड्यूरिंग फ्लावर इमर्जन्स द फंगस अटॅक्स द पेडंकल अँड द लेशन टर्न्स टू ब्राउनिश ब्लॅक विच इज रेफर्ड टू एज रोटन नेक, नेक रॉट ऑर पॅनिकल ब्लास्ट. त्यामध्ये फ्लावर इमर्जन्स वेळी फंगस अटॅक करतो पेडंकल वरती, त्यामुळे ब्राउनिश ब्लॅक कलरचे पॅचेस किंवा स्पॉट आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर इटियोलॉजी. द कॉजल ऑर्गॅनिझम वॉज फर्स्ट डिटेक्टेड बाय कॅवेरा इन 1891 फ्रॉम इटली. मायसिलियम ऑफ द फंगस ते कसं आहे तर हायली ऑलिवेशियस, सेप्टेट अँड हायली ब्रांचड. कोनिडिया प्रोड्युसर्ड इन क्लस्टर्स ऑन लॉंग सेप्टेट ऑलिवेशियस स्लेंडर कोनिडियोफोर्स. कोनिडिया पायरिफॉर्म. कोनिडियाचा शेप हा पायरिफॉर्म असतो टू ऑब्लिक्युलेट ऑर सम वॉट टॉप शेप्ड अटॅच्ड ऍट द बॉर्डर बेस बाय हायलम. हायलम ते बॉर्डर बॉर्डरला बॉर्डर बेसला अटॅच असतं. कॉनिडिया हायलिन टू पेल ओलिव्ह ग्रीन युजली थ्री सेल्ड. द परफेक्ट स्टेज ऑफ द फंगस इज मॅग्नोफोर्टी ग्रिसिया. आपण मग अशीच पाहिल्याप्रमाणे त्याची जी परफेक्ट स्टेज आहे फंगसची ती मॅग्नोफोर्टी ग्रिसिया आहे. इट प्रोड्यूस स्पेरिथिशिया. द स्कोस्पोर्स आर हायलिन फ्युजिफॉर्म, फोर सेल्ड अँड स्लाइटली कर्व्ड. देन फेवरेबल कंडिशन कोणत्या कोणत्या डिसीज अपेरेंट होण्यासाठी. पहिली इंटरमिडिएट ड्रिझल्स, क्लाउडी वेदर, मोर ऑफ रेनी डेज, लॉंगर ड्युरेशन ऑफ ड्यू, हाय रिलेटिव्ह ह्युमिडिटी. रिलेटिव्ह ह्युमिडिटी अबव 90% गेल्यानंतर ना हा डिसीज अपेरेंट होतो. त्यानंतर लो नाईट टेम्परेचर बिटवीन 15-20 degrees Celsius or less than 26 degrees Celsius. अवेबिलिटी ऑफ कोलेटरल होस्ट अँड एक्सेस डोस ऑफ नायट्रोजन. जर नायट्रोजनचा डोस हा एक्सेस झाला किंवा अवेबिलिटी ऑफ कोलेटरल होस्ट असली तर ह्या फेवरेबल कंडिशन आहेत. त्यानंतर डिसीज सायकल. द डिसीज स्प्रेड्स प्रायमरी थ्रू एअरबॉर्न कोनिडिया. सो प्राइम ओकुलमचं कॅरी द कोनिडिया टू डिफरंट सर्वाइव्ह ऑन होस्ट, सर्वाइव्ह ऑन कोलेटरल होस्ट सच एज पॅनिकम रेपेन्स, डिटेरिया मॅरिनेटा. वेगवेगळ्या प्रकारच्या कोलेटरल होस्ट वरती फंगस सर्वाइव्ह करतं. स्पोर्स लँड ऑन लीव्स, जर्मिनेट, पेनिट्रेट द लीफ अँड कॉज लेशन्स. 4 days लॅटर मोर स्पोर्स आर प्रोड्युस्ड इन अ लिटल एज 6 days. अप टू द 6 days इन्फेक्शन झाल्यानंतर ना मोर स्पोर्स जास्त प्रोड्यूस व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतर मग प्रायमरी सोर्स ऑफ इनोकुलम कोणता आहे. द मोस्ट प्रोबेबल सोर्स आर ग्रास होस्ट अँड अर्ली सोन पॅडी क्रॉप अँड इन्फेक्टेड राईस रेसिड्यूज. देन सेकंड, द सेकंडरी सोर्स ऑफ इनोकुलम इज कोनिडिया प्रोड्युसेस फ्रॉम स्पॉट्स बाय प्रायमरी इन्फेक्शन. हे झाल्यानंतर मॅनेजमेंट काय असू शकतं. तर पहिलं यूज ऑफ सीड्स फ्रॉम अ डिसीज फ्री क्रॉप. त्यानंतर ग्रो रेझिस्टन्स व्हरायटीज लाईक सिंहापुरी, टिकाना, श्रीरंगा, फाल्गुना, स्वाती, आय आर 64, आय आर 36, श्रावणी, जया, विजया.
Treat the seeds with Captanor thyrum or carbendazim at the rate 2 gram per kg. आपण सीड ट्रीट करू शकतो कॅप्टन किंवा थायरम ना. त्यानंतर सीड ट्रीटमेंट विथ बायोकंट्रोल एजंट. बायोकंट्रोल एजंट कोणते कोणते, तर ट्रायकोडर्मा विरिडी ऍट द रेट 4 ग्रॅम पर केजी किंवा सिडोमोनस फ्लोरोसन्स ऍट द रेट 10 ग्रॅम पर केजी ऑफ सीड, हे आपण वापरू शकतो सीड ट्रीटमेंट करण्यासाठी. त्यानंतर अवॉइड क्लोज स्पेसिंग ऑफ सीडलिंग इन द मेन फील्ड. क्लोज स्पेसिंग करायचं नाही सीडलिंगचं. देन स्प्रे द मेन फील्ड विथ इडेनोफॉस ऍट द रेट 0.1% ऑर कार्बेंडेझिम ऍट द रेट 0.1%. The second disease of rice is brown leaf spot. It is a causal organism, Helminthus sporium oryzae. The disease is responsible for Great Bengal famine in 1943. Under highly favorable condition, the disease causes reduction in yield up to 90%. जर हा डिसीज झाला आणि अंडर फेवरेबल कंडिशन आपल्याला 90% पर्यंत इल्ड लॉस हा होऊ शकतो. ह्या इमेजेस मध्ये आपल्याला दिसतं की ब्राउन स्पॉट कसे आहेत ते. त्यानंतर सिम्पटम्स. The fungus attacks the crop from seedling to milk stage in main field. Fungus ha attack karto crop la seedling pasun milk stage paryant in milk field. Symptoms appear as minute spots on the colloptile, leaf blade, leaf sheath and bloom, being most prominent on the leaf blade and bloom. Cylindrical or oval, dark brown with yellow halo, later becoming circular. Several spots coils and the leaf dries up. Spot hota cylindrical color chi kiwa oval shape. Tyanantar tacha color dark brown to yellow hoto ani khup sare spot ekatra yeun te leaves completely dries up hoto. The seedling dry and affected nurseries can be often recognized from a distance by scorched appearance. Tyachyavarti scorching appearance hoto ani seedling weighted die hoto. A dark brown or black spots also appear on glooms, leading to grain discoloration. It causes failure of seed germination. It causes failure of seed germination, seedling mortality, and reduces the grain quality and weight. So dark brown or black spots appear on glooms. त्याच्यामुळे एकतर seed germination failure होऊ शकतं, seedling ची mortality म्हणजे seedling मरण्याचं प्रमाण जास्त वाढतं, आणि grain ची quality आणि weight दोन्हीही reduce होतं. त्याच्यानंतर इटिओलॉजी. बायपोलरिस ओरायझी प्रोड्युसेस ब्राउन सेप्टेट मायसिलियम. कोडिटिफोर्स अराइज सिंगली ऑर इन स्मॉल ग्रुप्स. दे आर जेनुक्लेट ब्राउन इन कलर. जे कोडिटिफोर्स असतात ते एकतर सिंगली अराइज होतात किंवा इन स्मॉल ग्रुप मध्ये आणि ते ब्राउन कलरचे असतात. कोनिडिया आर युजली कर्व्ड विथ अ बल्ज्ड सेंटर अँड टॅपर्ड एंड्स. दे आर पेल टू गोल्डन ब्राउन इन कलर अँड आर 6 to 4 सेप्टेड. द परफेक्ट स्टेज ऑफ द फंगस इज सी मियाबिनस. सो परफेक्ट स्टेज आहे याची सी मियाबिनस ही आहे. देन इट प्रोड्युसेस पेरिथिशिया विथ अस्की कंटेनिंग 6 to 15 सेप्टेट फिलामेंटस और लॉंग सिलेंड्रिकल हायलिन टू पेल ओलिव ग्रीन अस्कोस्पोर्स. सो ते अस्कोस्पोर्स तयार करतं. सो आता जी फंगस आहे ती फंगस प्रोड्युसेस द टेरपनॉइड फायटोटॉक्सिन्स कॉल्ड एज ओफियोबोलिन ए और इट इज ऑल्सो कॉल्ड एज कोशियोबोलिन ए, ओफियोबोलिन बी अँड ओफियोबोलिन आय. सो त्यामध्ये ओफियोबोलिन ए इज अ मोस्ट टॉक्सिक. सो द फंगस जी टेरपनॉइड फायटोटॉक्सिन तयार करतं त्यामध्ये ओफियोबोलिन ए इज मोस्ट टॉक्सिक आहे. दिस ब्रेक डाउन द प्रोटीन फ्रॅगमेंट ऑफ सेल वॉल रिझल्टिंग इन पार्शियल डिस्रप्शन ऑफ इंटिग्रिटी ऑफ सेल. सो सेलला ते ब्रेक डाऊन करण्याचं काम करतं. सो डिसीज सायकल काय आहे. इन्फेक्टेड सीड स्टबल्स आर द सोर्स ऑफ प्रायमरी इन्फेक्शन. देन कोनिडिया प्रेझेंट ऑन द इन्फेक्टेड ग्रेन्स अँड मायसिलियम इन इन्फेक्टेड टिश्यू आर व्हायबल फॉर 2 to 3 years. Airborne conidia infect plant in both the nursery and field. So the airborne conidia ahe ti infect karta plant la nursery madhe kiwa jari transplanting kelyanantar main field madhe sudha. Tyanantar favorable conditions. First one is the temperature. It is about 25 to 30 degrees Celsius with relative humidity above 80% are highly favorable. Excess nitrogen aggregates the disease severity. Je jast praman jale nitrogen fertilizer cha तरी हा डिसीज जास्त सिव्हिअर होत जातो. देन मॅनेजमेंट, त्यामध्ये फर्स्ट आहे एक तुम्ही डिसीज फ्री सीड युज करू शकता. देन फील्ड सॅनिटेशन, त्यामध्ये तुम्ही रिमूव्हल ऑफ कोलॅटरल होस्ट अँड इन्फेक्टेड डेब्रिस इन द फील्ड. कोलॅटरल होस्टलाच रिमूव्ह करून टाकायचं. त्यानंतर यूज ऑफ स्लो रिलीज नायट्रोजनस फर्टिलायझर. नायट्रोजनस फर्टिलायझर दिलं तरी त्याचा रिलीज हा स्लो असला पाहिजे. देन ग्रो डिसीज टॉलरंट व्हरायटीज लाईक बाला, BAM 10, IR 20, जया रत्ना. जे डिसीज ला टॉलरंट करू शकता असे व्हरायटी युज करायचे. त्यानंतर ट्रीट करायचे सीडला विथ थायरम ओर कॅप्टन ऍट 4 ग्रॅम पर केजी विथ मॅनकोजॉप ऍट द रेट 0.3%. सो
थर्ड डिसीज इज बॅक्टेरियल लीफ ब्लाइट ज्याचा कॉजल ऑर्गॅनिझम आहे झेंटोमोनस ओरायझी पॅथोर ओरायझी. सो सिम्पटम्स आर द बॅक्टेरियम इंड्यूसेस आयदर विल्टिंग ऑफ प्लांट्स ऑर लीफ ब्लाइट. एकतर त्यामध्ये बॅक्टेरियामुळे त्या विल्टिंग होतं म्हणजे झाड पूर्ण जळून जातं किंवा लीफ ब्लाइट होतो. सिम्पटम नोन एज क्रिसेज इज सीन इन सीडलिंग्स विद इन 3 to 4 weeks आफ्टर ट्रान्सप्लांटिंग ऑफ द क्रॉप. म्हणजे राईस क्रॉप जेव्हा ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर विद इन 3 to 4 weeks त्यामध्ये आपल्याला क्रिसेक म्हणजे विल्ट सिम्पटम दिसतात. क्रिसेक रिझल्ट आयदर इन डेथ ऑफ द होल प्लांट ऑर विल्टिंग ऑफ ओनली अ फ्यू लीव्स. त्यामध्ये एकतर क्रिसेक रिझल्ट मध्ये एकतर डेथ होती पूर्ण झाडाची किंवा काही पानं फक्त जळतात किंवा ते ड्रायझप होतात. द बॅक्टेरियम इंटर्स थ्रू द हायडर थोर्स अँड कट बाउंड इन द लीफ टिप्स बिकम सिस्टमॅटिक अँड कॉज डेथ ऑफ इंटायर सिडलिंग. बॅक्टेरियम हा इंटर करताना एकतर हायडर थोर्स म्हणजे वॉटर पोर्स मधून आत इंटर करतो किंवा कट बाउंड मधून आणि त्यामुळे पूर्ण सिडलिंग ही डाईड होते. द डिसीज इज युजली नोटिस्ड ऍट द टाइम ऑफ फीडिंग बट इन सिव्हियर केसेस ऑकर्स अर्लियर ऑल्सो. सो तुम्ही बघू शकता बॅक्टेरियल लीफ ब्लाइट पान कशा प्रकारे ते जळले किंवा ते विल्टिंग सिम्पटम दाखवत आहे. त्याच्यानंतर इटियोलॉजी द बॅक्टेरियम इज स्ट्रिक्ट एरोब्स ग्राम निगेटिव्ह नॉन स्पोर फॉर्मिंग रॉड शेप्ड विथ मोनोट्रिकस पोलार फ्लॅजिलम ऍट वन एंड. म्हणजे जो बॅक्टेरिया आहे त्याचं स्ट्रक्चर सांगितलंय एकतर तो ग्राम निगेटिव्ह आहे नॉन स्पोर फॉर्मिंग करतो रॉड शेप्ड आहे आणि त्याला एकच फ्लॅजिला असतो ऍट इट्स वन एंड. The bacterial cells are capsulated and are joined to form an aggregate mass. Colonies are circular, convex with entire margin, whitish yellow to straw yellow and opaque. So the bacterial cell kashe capsulated ahe ani ti jointed hone ek aggregate mass tayar karta ani colonies are circular convex. Then the bacterium has many strains that differ in ability to infect the rice plants. Strains in tropical countries are usually more virulent than those in temperature areas like Japan. So हा मोर वायरुलंट होतो किंवा मोर सिव्हिरिटी कॉज करतो इन ट्रॉपिकल कंट्रीज लाईक इन जपान. सो द डिसीज सायकल. हॅलो कोणाच तरी साऊंड येतोय. Then this is cycle. First one is the BLB, that is bacterial leaf blight, is primarily a vascular or systematic disease. The primary source of infection is bacterium overwintering in seed. So the primary source of infection is bacteria. Then it is a vascular or systematic disease. Then bacteria may survive in soil, plant stubbles and debris. Jo bacteria hai to survive karto soil madhe, plant stubble madhe and debris madhe. So the pathogen also survives on collateral host. Tyache collateral host ahet like Lyrsia hexandra, Lyrsia orzoides, Zizania latifolia, Cypress rotundus, Cynodon ductylion, Phalaris arundinacea, etc. The bacterial ooze serves as a secondary inoculum and cause secondary infection. So the primary infection is bacteria and the secondary infection or secondary inoculum is bacterial ooze. Then favorable conditions konte konte ahet. First one is the clipping of tip of the seedling at the time of transplanting. Then heavy rain, heavy dew, flooding, deep irrigation water, severe wind and temperature of 25 to 30 degrees Celsius. The temperature 25 to 30 degrees Celsius parant gela kiwa severe wind asel tar application of extreme nitrogen especially late top dressing. So tumhi late top dressing kele kiwa fertilizer cha dose ha late kela tar favorable condition tela hoo shaktat tya disease sathi. Then management काय काय असू शकतं. फर्स्ट वन इज अ ग्रो रेझिस्टंट कल्टिवर्स लाईक MTO 9922 सवर्णा अजया IR20 IR42 IR50 IR54 TKM6 मशुरी IET 4141 IET 1444 IET 2508 चिन्सुरा बोरो एक्सेट्रा. Affected stubbles are to be destroyed by burning or through ploughing. Ektar tumhi stubble destroy karu shakta by ektar burning karun kiwa ploughing karun. Avoid clipping of tip of seedling at the time of transplanting. Transplanting kartana seedling cha je tip ahe te clipping hoon dech nahiye. Then avoid flooded condition or drying of the field. Flooded condition avoid karaycha ahet. Then avoid flow of irrigation water from infected to healthy field. म्हणजे इन्फेक्टेड झालेल्या फील्ड पासून फ्लो ऑफ इरिगेशन हेल्दी फील्ड मध्ये करायचं नाहीये. देन फोर्थ वन इज अ शीट ब्लाइट. त्याचं कॉजल ऑर्गॅनिझम आहे रायझोक्टोनिया सोल्यानी. सो द सिम्पटम्स फर्स्ट वन इज द फंगस अफेक्ट द क्रॉप फ्रॉम टिलरिंग टू हेडिंग स्टेज. फंगस अफेक्ट करतो क्रॉपला
from tillering to heading stage. Initial symptoms are noticed on the leaf sheath near the water level. That is the initial symptom ahet te leaf sheath la water level cha near disu lagtat. On the leaf sheath, oval or elliptical or irregular greenish gray spots are formed. So leaf sheath la oval kiwa elliptical color elliptical shape che spots disu lagtat. At the spots enlarge, the centers become grayish white with an irregular blackish brown or purple brown border. Then the lesions on the upper parts of the plant extend rapidly, coalescing with each other to cover entire tillers from the water line to the flag leaf. So ज्या वेळी प्लांटचे जे लेशन्स आहेत ते एकमेकाला कनेक्ट होतात किंवा जुळून येतात आणि ते पूर्ण टिलर्स लाच खराब करून टाकतात फ्लॅग टू द फ्लॅग लीफ. देन इटियोलॉजी, द फंगस प्रोड्युसेस युजली लॉंग सेल्स ऑफ सेपरेट मायसिलियम विच आर हायल इन वेन यंग येलोइश ब्राउन वेन ओल्ड. सो फंगस हा लॉंग सेल मध्ये सेपरेट मायसिलियमचा आहे आणि वेन यंग जेव्हा तो यंग असतो तेव्हा येलोइश ब्राउन येलोइश कलरचा असतो आणि जेव्हा तो ओल्ड होतो तेव्हा तो ब्राउन कलरचा होतो. इट प्रोड्युसेस लार्ज नंबर ऑफ ग्लोबुस क्लेरोशिया विच आर इनिशियली व्हाइट लेटर टर्न टू ब्राउन और पर्पलिश ब्राउन. सो ज्या तो स्क्लेरोशिया प्रोड्यूस करतो ज्या इनिशियली व्हाइट कलरचे असतात नंतर त्या ब्राऊन होतात आणि लॅटरली पर्पलिश ब्राऊन होतात. सो द डिसीज सायकल इज द पॅथोजन कॅन सर्वाइव्ह एज स्क्लेरोशिया और मायसिलियम इन ड्राय सॉइल फॉर अबाउट 20 months बट फॉर 5 to 8 months इन मॉइस्ट सॉइल. सो ड्राय सॉइल मध्ये हा पॅथोजन किंवा त्याचा जो स्क्लेरोशिया किंवा मायसिलियम आहे ती 20 months पर्यंत असू शकते पण इन मॉइस्ट सॉइल ते 5 to 8 months राहू शकतं. इट इन्फेक्ट्स मोर दॅन 180 क्रॉप स्पेसिस इन 32 फॅमिलीज म्हणजे टोटल 32 फॅमिलीज मध्ये तो एकूण 180 क्रॉपला तो इन्फेक्ट करत असतो. स्क्लेरोशिया स्प्रेड थ्रू इरिगेशन वॉटर, जे स्क्लेरोशिया आहे ते इरिगेशन वॉटर थ्रू स्प्रेड होतं. त्याच्यानंतर तुम्ही इमेज मध्ये बघू शकता की कशा प्रकारे इन्फेक्ट करतंय ऍट द वॉटर लेवलला वॉटर नियर टू द वॉटर लेवल ते इन्फेक्ट करतंय त्या क्रॉपला. तर मॅनेजमेंट काय आहे त्याचं, फर्स्ट वन इज अवॉइड एक्सेस डोस ऑफ फर्टिलायझर. फर्टिलायझरचा एक्सेस डोस अवॉइड करायचा आहे. ऑप्टिमम स्पेसिंग मेंटेन करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर वीड होस्ट हे इलिमिनेट करायचे. ऑर्गॅनिक अमेंडमेंट अप्लाय करा. त्यानंतर अवॉइड फ्लो ऑफ इरिगेशन वॉटर फ्रॉम इन्फेक्टेड फील्ड टू हेल्दी फील्ड. जो इरिगेशन वॉटरचा फ्लो आहे एक तर इन्फेक्टेड फील्ड पासून हेल्दी फील्ड पर्यंत तो जाऊन देऊ नका. देन डीप प्लॉइंग इन समर अँड बर्निंग ऑफ स्टबल. डीप प्लॉइंग करा समर मध्ये आणि जे स्टबल आहे ते बर्न करा. ग्रो डिसीज टॉलरंट व्हरायटीज लाईक शिवा ज्याला WGL 3943 असं म्हणताय. स्प्रे प्रोपिकोनाझोल ऍट द रेट 0.1% किंवा हेक्झोकोनाझोल ऍट द रेट 0.2% और वॅलिडोमायसिन ऍट द रेट 0.2%. देन खैरा डिसीज विच इज कॉज्ड ड्यू टू द डिफिशियन्सी of zinc nutrient. Symptoms are appears in small patches in nursery or in main field. So small patches appears hota. Chlorotic bases of leaves which later spread on entire leaf blade which become brown colored. No ear formation on diseased plants or if formed no grains. Ek tar ear formationच होत नाही त्या प्लांट वरती किंवा जरी ते झालं तरी त्यावरती ग्रेन येत नाहीत. सो इटियोलॉजी काय आहे तर इट इज कॉज्ड ड्यू टू द झिंक डिफिशियन्सी. बघू शकता झिंक डिफिशियन्सी कशी आहे. सो खैराडिसीस कसा फॉर्म होतो त्याच्यानंतर मॅनेजमेंट काय. तर फर्स्ट वन इज फॉलियर स्प्रे विथ 5 kg झिंक सल्फेट प्लस 2.5 kg सोक्ड लाईम इन 1000 liters ऑफ वॉटर पर हेक्टर. सो त्याचा फर्स्ट स्प्रे हा 10 days इन नर्सरी अँड सेकंड स्प्रे ऍट 20 days अँड थर्ड विदिन द 15 to 20 days आफ्टर ट्रान्सप्लांटिंग आपल्याला द्यायचा आहे. देन 6 इज अ फॉल्स मड युस्टिलॅगोनायडा व्हायरस. The symptoms are the fungus transforms the individual grains into yellow or greenish spore balls of velvety appearance which are small at first and 1 cm or long at later stages. So fungus grains la purna transform karte yellow or greenish spore balls madhe ek velvety appearance yetoy. At early stages the spore balls are covered with a membrane which burst with further growth. Suruvatila ek spore balls tayar hotayt early stages madhe pan nantar tela membrane covered hotay ani nantar te further growth madhe te burst hotat kiva te phutat. Due to the development of fructification of the pathogen the ovaries are transformed into large velvety green masses. यामध्ये काय होतंय पॅथोजनचं एक फ्रुटिफिकेशन होतं किंवा डेव्हलपमेंट होते फ्रुटिफिकेशनची त्यामुळे ओव्हरीज ह्या ट्रान्सफॉर्म होत आहेत लार्ज वेलवेटी ग्रीन मासेस मध्ये. युजली ओनली अ फ्यू स्पाइकलेट्स इन अ पॅनिकल आर अफेक्टेड. काय होतं यामध्ये पॅनिकल मध्ये काही स्पाइकलेट असतात हे असे अफेक्टेड होतात.
सो आपण बघू शकतो येलोइश कलरचे वेलवेट अपीयरन्स झालेला आहे, काहीच ग्रेन्स हे इफेक्ट झालेले आहेत. Then etiology, climatic spores are formed on the spore balls. They are spherical to elliptical or waxy and oliaceous. जे क्लायमेटो स्पोर्स आहेत आर फॉर्म्ड जे स्पोर बॉल्स वरती फॉर्म्ड होतात ते तर स्फेरिकल टू ओलिप्टिकल आहेत, वॅक्सी आहेत आणि ओलिवॅसियस आहेत. यंग स्पोर्स आर स्मॉलर अँड ऑलमोस्ट स्मूथ. सम ग्रीन स्पोर्स बॉल डेव्हलप ऑन 1 to 4 क्लोरोसेंट सेंटर. ग्रीन कलरचे स्पोर्स बॉल डेव्हलप होतात. देन डिसीज सायकल कोणती आहे? फर्स्ट इन टेम्परेचर रिजन द फंगस सर्वाइव्ह द विंटर थ्रू स्क्लेरोसिस एज वेल एज थ्रू क्लायमेटो स्पोर्स. ज्यामध्ये इन विंटर सीझन फंगस सर्वाइव्ह होत असताना तिकडे स्क्लेरोशिया एज वेल एज क्लायमेटो स्पोर्स ह्या दोघांवरती सर्वाइव्ह होत असते. देन स्पोर्स प्रोड्युसर ऑन द ओव्हर विंटर स्क्लेरोशिया अपेरेंटली स्टार्ट प्रायमरी इन्फेक्शन. सो प्रायमरी इन्फेक्शन हे थ्रू अस्कोस्पोर्स थ्रू प्रोड्यूस होत आहे. देन क्लायमेटो स्पोर्स आर इम्पॉर्टंट इन सेकंडरी इन्फेक्शन विच इज अ मेजर पार्ट ऑफ डिसीज सायकल. डिसीज सायकल मधला मेजर पार्ट हा क्लायमेटो स्पोर्स आहे विच इज द सेकंडरी इन्फेक्शन. देन इन्फेक्शन युजली ऑकर्स ऍट द बुटिंग स्टेज ऑफ राईस प्लांट. राईस प्लांटच्या क्रिटिकल ग्रोथ स्टेज मध्ये पुटिंग स्टेज मध्ये हा इन्फेक्शन ऑकर होत असतं. क्लायमेटो स्पोर्स आर बोर्न बट डो नॉट फ्री देम फ्रॉम स्पोर बॉल इझिली बिकॉज ऑफ द प्रेझन्स ऑफ स्टिकी मटेरियल. जे क्लायमेटो स्पोर बॉर्न होतात ते स्पोर बॉल पासून फ्री होऊ शकत नाही कारण त्यामध्ये एक स्टिकी मटेरियल प्रेझेन्स असतं. देन मॅनेजमेंट, त्यामध्ये तीन मेथड आहेत, केमिकल, प्रिव्हेंटिव्ह अँड कल्चरल. केमिकल मध्ये स्प्रे कॉपर ऑक्सिक्लोराईड ऍट द रेट 0.3% और कार्बन डायझियम ऍट द रेट 0.1% ऍट द पॅनिकल इमर्जन्स स्टेज. देन सीड ट्रीटमेंट विथ कार्बन डायझियम 20 ग्रॅम पर kg ऑफ सीड. प्रिव्हेंटिव्ह मेथड मध्ये तुम्ही यूज रेझिस्टंट और टॉलरंट व्हरायटीज. टॉलरंट व्हरायटीज किंवा रेझिस्टंट व्हरायटीज यूज करू शकतो. देन स्प्लिट ऍप्लिकेशन ऑफ नायट्रोजन. नायट्रोजनचं स्प्लिट ऍप्लिकेशन द्या हाफ अप करून. त्यानंतर डिस्पोजल ऑफ इन्फेक्टेड पार्ट, जे इन्फेक्टेड पार्ट आहे त्याचं डिस्पोजल करा किंवा बर्निंग करा. देन कल्चरल मेथड मध्ये डिस्ट्रक्शन ऑफ स्टबल्स ऑफ इन्फेक्टेड प्लांट. देन अर्ली प्लांटेड क्रॉप हॅज लेस मच इन्फेक्शन दॅन द लेट प्लांट क्रॉप. देन एक्सेसिव्ह ऍप्लिकेशन ऑफ नायट्रोजन शुड बी अवॉइडेड. देन सेवन्थ, राईस टुंग्रो व्हायरस विच हॅज कॉजल ऑर्गॅनिझम. फर्स्ट वन इज राईस टुंग्रो बॅसिली फॉर्म व्हायरस RTBV अँड द सेकंड इज राईस टुंग्रो स्फेरिकल व्हायरस RTSV. सो द सिम्पटम्स आर इन्फेक्शन ऑकर्स बोथ इन द नर्सरी अँड इन द मेन फील्ड. प्लांट्स आर मार्कडली स्टंटेड. सो इन्फेक्शन बोथ नर्सरी इन मेन फील्ड दोन्हीकडे होत असतं आणि प्लांट हे स्टंटेड राहतं. लीव्ह शो येलो टू ऑरेंज डिस्कलरेशन इंटरव्हेनल क्लोरोसिस. यंग लीव्ह आर ओपन मोटल्ड विथ पेल ग्रीन टू व्हाईटिश इंटरव्हेनस स्ट्राइप्स. एक इंटरव्हेनस स्ट्राइप्स होतात ग्रीन कलरच्या किंवा व्हाईट कलरच्या. अँड द ओल्ड लीव्स मे हॅव रस्टी स्ट्रिक्स ऑफ वेरियस साइजेस. द प्लांट्स मे बी केअर्ड इफ इन्फेक्टेड अर्ली. द प्लांट जर अर्ली स्टेज मध्ये इन्फेक्टेड झालं तर प्लांट हे किल होतं. टिलरिंग इज रिड्यूस विथ पुअर रूट सिस्टीम. टिलरिंग हे रिड्यूस होत असतं. तुम्ही बघू शकता राईस टुंग्रो डिसीज. देन इटिओलॉजी, टू मॉर्फोलॉजिकली अनरिलेटेड व्हायरसेस प्रेझेंट इन फ्लोएम सेल. सो हे जो राईस टुंग्रो डिसीज आहे हा मेनली दोन व्हायरसमुळे होत असतो. सो फर्स्ट वन इज राईस टुंग्रो बॅसिलिफॉर्म व्हायरस RTBV विच इज अ बॅसिलिफॉर्म कॅप्सिड सर्क्युलर डबल स्टँडर्ड DNA जिनोम. जो व्हायरस आहे त्याचा जे स्ट्रक्चर आहे किंवा त्याचं कंपोजिशन आहे ते डबल स्टँडर्ड सर्क्युलर डबल स्टँडर्ड DNA जिनोमचा आहे. देन जो राईस टुंग्रो स्पेरिकल व्हायरस आहे RS-RTSV जो आयसोमेट्रिक कॅप्सिड आणि सिंगल स्टँडर्ड RNA जिनोम पासून बनलेला आहे. देन डिसीज सायकल, द ट्रान्समिशन इज मेनली बाय द लीफ हॉपर. जो वेक्टर आहे नेफोटॅटिक्स व्हायरसन्स ज्याची मेल फिमेल अँड निम्फ ऑफ इन्सेक्ट कॅन ट्रान्समिट दिस डिसीज. लीफ हॉपरचे तिन्ही मेल फिमेल अँड निम्फ तिन्ही निम्फ ऑफ इन्सेक्ट जे हा डिसीज ट्रान्समिट करतात. सो द बोथ पार्टिकल्स आर ट्रान्समिटेड सेमी परसिस्टंटली. प्लांट इन्फेक्टेड विथ RTSV एक्झिबिट सिम्पटम ऑफ माइल्ड स्टंटिंग. जर RTSV मध्ये जर तो एक्झिबिट झाला तर माइल्ड स्टंटिंग दाखवतं सिम्पटम. त्याच्यानंतर RTBV इन्हान्स इज डिपेंडंट ऑन RTSV विच ऍक्ट ऍज अ हेल्प व्हायरस. सो RTBV हा RTS वरती डिपेंडंट राहतो आणि तो ऍज अ हेल्प व्हायरस म्हणून काम करतो. देन रिटर्न फ्रॉम इन्फेक्टेड राईस टबल्स सर्व ऍज अ रिझर्वायर ऑफ व्हायरस. म्हणजे जे रिटर्न केलेलं आहे इन्फेक्टेड राईसचं राईस टबलचं ते रिझर्वायर होतं त्या व्हायरसचं. Then disease incidence depend on the rice cultivars, time of planting, time of infection and presence of vector and favorable weather conditions mula ha disease transmit hot asto. Then management, first one is summer deploying and burning of stubbles, destroy weed host of the virus and vectors. The third one, grow disease tolerant cultivars like MTU 9922 92 92
1002, 1003, 1005, सुरक्षा विक्रमन्या भरणी आयआर 36 आयटी 2508, आरपी 414 आयटी 1444, देन आयआर 50 अँड सीओ 45. कंट्रोल द वेक्टर्स इन द नर्सरी बाय ऍप्लिकेशन ऑफ कार्बोफ्युरॉन ग्रॅन्युल्स ऍट द रेट 170 ग्रॅम परसेंट 10 डेज आफ्टर सोइंग अँड ऍट द रेट 10 केजी पर एकर इन मेन फील्ड. तुम्ही वेक्टरला कंट्रोल करू शकता इन नर्सरी मध्ये ऍप्लिकेशन द कार्बोफ्युरॉन ग्रॅन्युल्स. देन स्प्रे मोनोक्रोटोफॉस ऍट द रेट 2.2 एम एल पर लिटर और फॉस्फोमेडिन ऍट द रेट 1 एम एल और लिटर और इटेनोफेनोफॉस ऍट द रेट 1.5 एम एल पर लिटर और नीम ऑइल. नीम ऑइल 3% ने तुम्ही देऊ शकता एक तर मेन फील्ड मध्ये 15 and 30 डेज आफ्टर ट्रान्सप्लांटिंग टू कंट्रोल द लीफ हॉपर्स. ओके थँक्यू सर झाले. चला नेक्स्ट. यस सर आय एम मेकिंग. हां ठीक आहे चल कर चल. दिसते का स्क्रीन सगळ्यांना? हा करतो दिसते. स्क्रीन दिसते? हो हो दिसते कर चालू. डीजी रुजूर 3 ला जरा साऊंड म्यूट करा सांगा. कोण आहे रे? गुड मॉर्निंग एवरीवन. D03 कर्बन सुज आवाज. कोण आहे D03? हा करा चालू कोणते. गुड मॉर्निंग एवरीवन. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट द प्रेझेंटेशन अबाउट डिसीजेस ऑफ सॉर्गम. इन दिस सॉर्गम डिसीजेस देर आर 6 डिसीजेस. ग्रेन मोल्ड, लूज ग्रेन स्मॉट, लूज स्मॉट, हेड स्मॉट, लॉन्ग स्मॉट, एंथ्रेग्नोज अँड ग्रेन मोल्ड. द फर्स्ट वन इज ग्रेन स्मॉट. इट इज ऑल्सो कॉल्ड एज कर्नल स्मॉट, कवर स्मॉट और शॉर्ट स्मॉट. इट्स कॉजल ऑर्गेनिजम इज स्पोरियम सॉर्गी. इट्स ओल्ड नेम इज स्पॅसिलोथिका सॉर्गी. देन इट्स सिम्पटम्स. इंडिव्हिज्युअल ग्रेन्स आर रिप्लेस बाय स्मॉट सॉर्गी. हियर यू कॅन सी दॅट इन दिस पिक्चर. जे पुढचे आहेत व्हाईट कलरचे ते नॉर्मल सॉर्गम आहेत आणि इन्फेक्टेड झालेले मागे ब्लॅक झालेले आहेत. इंडिव्हिज्युअल सॉर्गी आर ओवल टू कोनिकल अंडर लाईट ब्राऊन स्किन. पेरिडियम म्हणजे स्किन विच ऑफन परसिस्ट अनब्रोकन अप टू थ्रेशिंग. डिसीज इज एक्सटर्नली सीडबॉर्न. एक्सटर्नली सीडबॉर्न म्हणजे काय? की स्पोर्स जे असतात फंगसचे ते सीडच्या एक्सटर्नल सर्फेस वरती बसतात, तिथून इन्फेक्शन कॉज करतात. आणि इंटरनली सीडबॉर्न म्हणजे सीडच्या एम्ब्रिओ पर्यंत जातात स्मॉल कॉलनी फंगसच्या. द डिसीज इज एक्सटर्नली सीडबॉर्न अँड सीडलिंग इन्फेक्शन टेक्स प्लेस ऍट प्री इमर्जन्स स्टेज. Mycelium becomes systemic and occupies the meristematic tissues, keeping pace with the growing point of host. Then etiology. Tough wall of sorus is composed almost entirely of fungal tissue in the longer sori, and in small sori more of the host tissue is present. Inside the sorus is central hard columella from base to apex. हे जे इथं या पिक्चर मध्ये दिसतंय कोलुमेला म्हणजे काय? की इट सपोर्टिंग सिस्टम टू द स्पोर्स किंवा सारखं ते ऍक्ट करतं. इट इज टिश्यूज अँड इज मेड अप ऑफ पॅरेन्कायमा अँड वॅस्क्युलर एलिमेंट्स. स्पोर्स आर राऊंड ओव्हर ओवल ऑलिव्ह ब्राऊन स्मूथ वॉल्ड. फोर सेल प्रोमायसिलियम इज फॉर्म गिविंग ऑफ स्पोरिडिया इंटरकॅलरी अँड टर्मिनली. देन लॉन्ग स्मट. लॉन्ग स्मटचा कॉजल ऑर्गॅनिझम आहे स्पोरिस्पोरियम क्रुएंटम. सिम्पटम्स. इन्फेक्टेड प्लांट्स ऑफन शो इन्क्रीज टिलरिंग. त्यांच्यामध्ये जास्त टिलरिंग होतं. इन्फ्लोरेसन्स इज कॅरेक्टरिस्टिकली लूज अँड बशियर विथ हायपरट्रॉपी ऑफ ग्लूम्स अँड ऑफन स्पायकलेट प्रोलायफोरेशन. स्पायकलेट म्हणजे काय? की स्वर्गमचे जे फ्लॉवर ज्याच्या इन्फ्लोरेसन्स वरती येतात त्याला स्पायकलेट म्हणतात. प्रोलायफोरेशन म्हणजे तिथे सेल्सची प्रमाणापेक्षा जास्त ग्रोथ होणे. नॉर्मली ऑल फ्लोरेट्स ऑफ इन्फेक्टेड हेड आर स्मटेड. तिथले सगळे जे स्मट्स असतात हे असतात सॉर्गम ते इन्फेक्ट होतात. सोराय कॅन ऑल्सो ऑकर ऑन द रॅचिस. रॅचिस म्हणजे प्लांटचं स्टेम अँड ब्रांचेस ऑफ फ्लॉवर्स. ऍज द पेरिडे ऑफ द सोराय नॉर्मली रप्चर प्रायर टू हेड इमर्जन्स दे आर रेअरली सीन.
कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ द सोरस. इट्स लेंथ जी सोरसची असते ती 3 ते 18 mm पर्यंत जाते. कोलुमेला सॉलिड लॉंग ब्लॅक, मी जसं आता ह्या पिक्चर मध्ये दाखवलं मागे एक प्रकारे ब्रँड सारखंच, पॉइंटेड एक्सटेंडेड ऑलमोस्ट द फुल लेंथ ऑफ द सोरस फ्रॉम टॉप टू बॉटम अँड इट रिमेन्स कॉन्स्पिक्युअस आफ्टर द स्मट हॅव बीन ब्लोन अवे. ते जरी स्पोरस त्याचे वरचे उडून गेले तरी ते कॉन्स्टंट तिथेच राहतं. अफेक्टेड इयर हेड्स अपियर लाईक अ लिफी ऑर लीदरी स्ट्रक्चर. देन इट्स इटियोलॉजी. इटियोलॉजी म्हणजे काय? इटियोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ कॉज ऑर ओरिजिन ऑफ डिसीज. कॉज कुठून होतो त्याचं मेन रिझन. क्लॅमायडोस फोर्स आर राऊंड ऑर शॉर्टली इलिप्टिकल डार्कर ब्राऊन दॅन स्पोरिस्पोरियम सॉर्गी विथ मायन्यूट इकॅन्युलेट वॉल अँड मेजर्स 8 to 10 micron इन डायमीटर. दे जर्मिनेट टू फॉर्म 4-celled प्रोमायसेलियम विथ लॅटरली बॉर्न स्पोरिडिया. At lower temperature, sporidia form and at higher temperature, promycelium may develop into branched or unbranched hypha. Spores can remain, याचे स्पोर्स 4 वर्षापर्यंत व्हायबल राहू शकतात. Then perpetuation म्हणजे पण act of continuing an activity without interruption, म्हणजे तो disease continuous चालत राहणं म्हणजे perpetuation. Disease is externally seed-borne and hence seed is primary source of disease in field. Infection of seedling takes place at the time of germination of seed and before emergence through radical mesocotyl or epicotyl, then becomes systemic causing smutting of ovaries at the time of earhead formation. Then control measure, seed treatment with sulfur at the rate 4 g/kg or thyrum at the rate 3 g/kg. Yala seed treatment sulfur chi ani thyrum chi dechi. Then head smut. हेड स्मटचं कॉजल ऑर्गॅनिझम आहे स्पॅसिलोथिका रिएलिना. सिम्पटम्स आहेत त्याचे हेड इज मोस्टली, हेड म्हणजे ते सॉर्गमचे ग्रेन्स जिथे येतात ते, इज मोस्टली कम्प्लिटली ऑर समटाइम्स पार्शली रिप्लेस्ड बाय लार्ज सोरस. सोरस इज फर्स्ट कवर्ड बाय व्हाईटिश ग्रे मेम्ब्रेन ऑफ फंगल टिश्यू. आधी व्हाईटिश ग्रोथ होते सॉर्गम वरती, सीड्स वरती. पेरिडियम रप्चर्स ऑफन बिफोर द हेड एमर्जन्स फ्रॉम boot leaf of the host to expose the mass of brown black powder. Long thin dark colored filaments which are vascular bundle of the infected head are embedded in powder mass. These filaments resemble like hair and therefore it is locally called as jhipri or kesal kani. Spores are blown away exposing the dark filaments. In this smut usually entire ear is transformed, whereas in other 3 smuts ita purna je purna je इयर असते स्वर्गमचे ग्रेन्स ते पूर्णपणे स्मटने कव्हर केले जातात. तिथे दिसते पिक्चर मध्ये किती ब्लॅक झाले. इंडिव्हिज्युअली फ्लोरेट्स आर इन्फेक्टेड. हे जे सीड डिसीज आहे तो 2 वर्षापर्यंत व्हायबल राहू शकतो. त्याचा सोर्स जो आहे मेजर तो सॉइल बॉर्न इनोक्युलम आहे. सॉइल थ्रू मेजरली अफेक्ट होतं झाड. देअरफोर डिसीज इज मेनली सॉइल बॉर्न. देन मॅनेजमेंट, डिस्ट्रक्शन ऑफ अफेक्टेड heads by collecting in cloth bags and killing it inoculum in boiled water or by burning. Long crop rotation and use of resistant varieties. Then deep plowing after crop harvest. Long smut ha kay relatively small portion of florets are infected. Hyachyamule florets che je small portion astat te infect hotat. Tyachyamule seed production kami hota. Long smut cha causal organism ahe tolisporium Ehrenbergii. Symptoms, sori cylindrical, elongate, usually slightly covered with relatively thick creamy brown covering membrane. Usually the membrane remains intact until broken, mechanically releasing the black mass of spores. Infect झाल्यामुळे त्याच्यामधून सगळं ब्लॅक पावडरी सारखं सगळं मास जे असते स्पोर्सचं ते रिलीज होतं. Sori आर कन्सिडरेबली लॉंगर अँड वाइडर. देन त्याच्यामध्ये लॉंग स्मट मध्ये तुम्ही बघू शकता हे कसं लॉंग व्हाईट जे दिसतंय त्याच्यावरती आलेलं फंगस. इटियोलॉजी, स्पोर्स रिमेन फर्मली युनायटेड इन बॉल्स. एक्सपोज्ड सरफेस ऑफ द सोरस आर कवर्ड बाय फ्लॅट अँड इकॅन्युलेशन. डिसीज इज एअरबॉर्न अँड इन्फेक्शन टेक्स प्लेस बाय मीन्स ऑफ स्पोरिडिया विच एंटर फ्लोरल पार्ट्स. हा लॉंग स्मट मेजरली
फ्लोरल पार्ट्स वरती अफेक्ट होतो, प्रोड्युसिंग सोरा अबाउट 12 to 15 days लॅटर. एअरबॉर्न स्पोरिडिया कॉज प्रायमरी इन्फेक्शन. टिल्युटोस्पोर्स म्हणजे स्पोर्स बॉर्न इन टेलियम फ्रुटिंग स्ट्रक्चर फ्रॉम विच क्लब शेप्ड स्ट्रक्चर्स फॉर्म होतात. टिल्युटोस्पोर्स पासून फ्रुटिंग स्ट्रक्चर्स क्लब शेपचे फॉर्म होतात म्हणजेच बॅसिडियम. मे रिमेन व्हायबल फॉर 2 years. सॉइल मध्ये ते व्हायबल राहतात 2 वर्ष. टू प्रोड्यूस एअरबॉर्न फ्लोरेट इन्फेक्टिंग स्पोरिडिया. मग त्याच्यापासून मग पुन्हा एअरबॉर्न स्पोरिडिया फॉर्म होतात की ते अदर क्रॉप्सला इन्फेक्ट करतात. मॅनेजमेंट अर्ली सोईंग मे एस्केप द डिसीज बाय नॉन सिंक्रोनायझेशन सिंक्रोनायझिंग फ्लॉवरिंग विथ स्पोराइडल रिलीज. डिसीज रेजिस्टंट व्हरायटीज इथे यूज करायच्या. बिंग स्पोराडिक अँड स्प्रेडिंग थ्रू एअरबॉर्न स्पोरिडिया द डिसीज इज ऑफ मायनर सिग्निफिकन्स. देन अँथ्रॅग्नोजलाच अजून रेड लीफ स्पॉट म्हणतात. त्याचा कॉजल ऑर्गॅनिझम आहे कोलेटोट्रिकम ग्रामिनिकोला. अँथ्रॅग्नोज बऱ्यापैकी क्रॉप्समध्ये दिसून येतो, मँगो वगैरे, ग्वावा. सिम्टम्स फंगस कॉजेस बोथ लीफ स्पॉट अँड स्टॉक स्पॉट इन जवारमध्ये. डिसीज अपियर्स एज स्मॉल रेड कलर्ड स्पॉट्स ऑन बोथ सर्फेस ऑफ लीव्स. सेंटर ऑफ स्पॉट इज व्हाईट इन कलर एंड लार्ज एनसर्कल्ड बाय रेड पर्पल मार्जिन. सेंटर व्हाईट कलरचा असतो. न्युमरस स्मॉल ब्लॅक डॉट्स आर सीन ऑन व्हाईट सर्फेस ऑफ द लेजन्स विच आर फ्रुटिंग बॉडीज. असेरवुली म्हणजे फंगसच्या फ्रुटिंग बॉडीज म्हणजे स्पोर्स. मेनी लेजन्स कोअल्स अँड किल लार्ज लीफ पोर्शन्स. एक हे जे लेजन्स आहेत ते हळूहळू मोठे होऊन एकत्र येऊन मग पूर्ण लीफचा एरिया कव्हर करतात. इन मिड रिब रिजन इलॉन्गेट इलिप्टिकल रेड ऑर पर्पल रिजन्स विथ ब्लॅक असेरवुली आर फॉर्म. Infected stem when split shows discoloration which may be continuous over a large area or more generally discontinuous giving the stem a marbled appearance. म्हणजे नॉर्मल जे स्टेम असते ते पूर्ण डिस्कलरेशन होऊन जातं त्याचं. अशाच प्रकारे ग्रेन मोल्ड मध्ये पण दिसतं. स्टेम लेजन्स ऑल्सो शो असेरवुली. देन हे इथे दिसतंय किती एरिया कव्हर केलं याच्यामध्ये. एटिओलॉजी मायसेलियम ऑफ फंगस इज लोकलाइज इन द स्पॉट. मायसेलियम म्हणजे काय मतलब सांगायचं राहिलं व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ फंगस. फंगसचा व्हेजिटेटिव्ह पार्ट म्हणजे मायसेलियम. असेरवुली विथ लॉंग डार्क सीटे अराइज थ्रू इपिडर्मिस. कोनिडिओफोर्स आर शॉर्ट सिंगल सेल अँड कलरलेस. कोनिडिओफोर्स म्हणजे फ्रुटिंग बॉडीज फंगसच्या. कोनिडिया आर शॉर्ट हॅलाइन सिंगल सेल व्हॅक्युओलेट अँड फाल्केट इन शेप. फाल्केट शेप म्हणजे सिकल शेप सारखे. देन डिसीज सायकल. फंगस हॅज अ वाईड होस्ट रेंज अँड सर्वाइव्ह ऑन जॉन्सन ग्रास उदान ग्रास मेज बार्ली व्हीट वरती. म्हणजे त्याचे होस्ट आहेत ते की त्याच्यावर पण ते ग्रो होऊ शकतं. हे जे अँथ्रॅक्नोज आहे पण म्हटलं की बऱ्याच क्रॉपवर दिसून येतं. ऑल्सो सर्वाइव्ह इन सीड अँड इन्फेक्टेड प्लांट डेब्रिज. प्रायमरीचे त्याचं इन्फेक्शन आहे. कोनिडिया प्रोड्यूस ऑन द इन्फेक्टेड प्लांट डेब्रिज आणि सीड त्याच्या थ्रू होतं इन्फेक्टेड प्लांट्स मधून. आणि सेकंडरी जे असणार त्याचं ते कोनिडिया असणार आहे. डिसीज स्प्रेड थ्रू एअरबॉर्न कोनिडिया विच आर प्रोड्यूस ऑन फर्स्ट इन्फेक्टेड प्लांट्स. पहिल्यांदा इन्फेक्टेड प्लांट्स वरती कोनिडिया तयार होणार आहेत. त्याच्यातून पुन्हा स्पोर्स प्रोड्यूस होऊन दुसऱ्या क्रॉप वरती ते अफेक्ट करणार. फेवरेबल कंडिशन त्याच्यामध्ये जास्त रेन, टेम्परेचर कमी असणं 28 to 30 degrees Celsius आणि हाय ह्युमिडिटी. त्याच्यानंतर आहे त्याचं मॅनेजमेंट. अँथ्रॅग्नोजचं डिस्ट्रक्शन करायचं. नॉर्मली आपण सगळ्या त्याच्यामध्ये लिहितो डिस्ट्रक्शन कलेक्शन ऑफ प्लांट डेब्रिस इन्फेक्टेड प्लांट डेब्रिस आणि त्याचं बर्निंग करायचं कोलॅटरल होस्टचं. देन क्रॉप रोटेशन विथ नॉन होस्ट क्रॉप. डिसीज रेजिस्टन्स व्हरायटीज आहे त्याच्या SPV 162 CSV 17 टेक्झास मिलो अँड टिफ्ट सुदान. ट्रीट द सीड्स विथ कॅप्टन आणि थायरम 3 grams per kg. कॅप्टन थायरमने ट्रीटमेंट द्यायची. मॅनकोझेबनी पण ट्रीटमेंट द्यायची 0.25%. कार्बेंडाझिम आहे 0.1% यूज करायचं ह्या क्रॉप डिसीज साठी. देन ग्रेन मोल्ड. ग्रेन मोल्ड म्हणजे काय की डिस्कलरेशन ऑफ ग्रेन्स ड्यू टू इन्फेक्शन अँड कोलोनायझेशन ऑफ मोल्ड फंगाय. कोलोनायझेशन म्हणजे तिथं त्यांचं डॉमिनन्स जे फंगाय आहेत त्यांचं डॉमिनन्स जास्त झाल्यामुळे तिथं डिस्कलरेशन होणार त्यांचं. ते म्हणजे ग्रेन मोल्ड. मोल्ड म्हणजे फंगस. कॉजल ऑर्गॅनिझम जे आहेत कुरकुलारिया लुनाटा फुजारियम मोनेलीफॉर्म फुजारियम सेमिटेक्टम अल्टरनारिया रायझोपस
aspergillus symptoms, rains during flowering and a grain filling stage cause severe grain mold होतो ह्याच्यामुळे जास्त करून. इन्फेक्टेड ग्रेन आर कवर्ड विथ पिंक और ब्लॅक मोल्ड. पिंक किंवा ब्लॅक मोल्ड अँड सच ग्रेन्स डिसइंटिग्रेट ड्युरिंग थ्रेशिंग प्रोसेस. देन ब्लॅकनिंग अँड डिस्कलरेशन ऑकर्स मेनली ड्यू टू इन्फेक्शन बाय कुरुलारिया लुनाटा. जास्त करून हे जे कुरुलारिया लुनाटा जी स्पेसिस आहेत त्याच्यामुळे जास्त ब्लॅकनिंग किंवा डिस्कलरेशन होतं. फुजारियम सेमीटेक्टम अँड मोनोलिफ फॉर्म डेव्हलप फ्लफी व्हाइट और पिंकिश कलरेशन. पहिले याच्यामध्ये ब्लॅकनिंग झालं, याच्यामध्ये व्हाईट आणि पिंकिश कलरेशन झालंय फुजारियम सेमीटेक्टम मुळे. दिस इम्पेअर्स क्वालिटी ऑफ सीड्स अँड ऑल्सो स्टोरेबिलिटी जर्मिनेशन. मग त्यामुळे सीड प्रोडक्शन कमी होणार. मोल्डी ग्रेन्स कंटेंट टॉक्सिन मायक्रोटॉक्सिन अँड आर अनफिट फॉर ह्युमन कन्झम्पशन अँड कॅटल. त्याच्यानंतर डिसीज सायकल आहे. ड्यू टू एक्सटेंडेड रेन्स और मान्सून डेव्हलपिंग ग्रेन्स आर एक्सपोज टू हाय ह्युमिडिटी. दिस लीड्स टू इन्फेक्शन बाय सेव्हरल फंगाय. देन प्रायमरी ह्याचं जे इन्फेक्शन आहे ते प्लांट डेब्रिस आहे आणि पॅरासाइट्स. सेकंडरी इन्फेक्शन एअरबॉर्न कोनिडिया. म्हणजे मगाशी सांगितलं तसंच पहिल्या प्लांटवर इन्फेक्ट झाल्यामुळे मग ते तिथं जे पुन्हा प्रोड्यूस होणार स्पोर्स ते दुसऱ्या क्रॉप्सला एफेक्ट करणार. फेवरेबल कंडिशन रेन ड्युरिंग फ्लॉवरिंग लॉंग वेट पिरियड. देन कॉम्पॅक्ट इयर हेड्स आर हायली ससेप्टेबल. देन मॅनेजमेंट ऍडजस्ट टाइम ऑफ सोईंग. रेझिस्टन्स व्हरायटी जी एम आर पी 4 एम पी आर पी 13 अँड टॉलरंट व्हरायटीज सी एस व्ही 4. देन हार्वेस्टिंग ऑफ क्रॉप इमिडिएटली आफ्टर फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी. हार्वेस्टिंग करायची लवकरात लवकर. एअरबॉर्न इन्फेक्शन इन केस ऑफ इंटरमिटंट रेनफॉल ऍट इयर हेड इमर्जन्स. फ्लॉवरिंग कॅन बी कंट्रोल बाय 0.2% स्प्रे ऑफ थायरम और कॅप्टन. ह्याच्यामध्ये पण थायरम कॅप्टनचा स्प्रे द्यायचा आहे. देन सेकंड स्प्रे वीक लॅटर अँड थर्ड ड्युरिंग मिल्की स्टेज. थँक्यू. हॅलो सर. हा पुढे कोण करतो? छान केलं. हा पुढे अजून कोण करणार आहे? 47 सर. चल कर चल. हॅलो. हा हॅलो हॅलो. हा कर चालू. हॅलो कर चालू. हा सर. डिसीज ऑफ बाजरा इन दिस इज डाउनी मिल्ड्यू. सेकंड स्मट. थर्ड रस्ट अँड फोर्थ इज वॉटर शुगरी डिसीज. ओके. इन दिस फर्स्ट डाउनी मिल्ड्यू organism sclerospora graminicola. Symptoms are infection is mainly systemic and symptoms appear on leaves and inflorescence. Second, infection symptoms appear in seedling at 3-4 leaf stage. म्हणजे जे इन्फेक्शन आहे ते त्यानंतर द इन्फेक्टेड लीव
upper surface and corresponding lower surface bears the white downy growth of काय झालं. हॅलो, हा सर रेंज प्रॉब्लेम आलता, बाहेर पडलेलो. सिम्पटम्स मे अपियर फर्स्ट ऑन अपर लीव्स ऑफ मेन शूट ऑर द मेन शूट मे सिम्पटम्स फ्री अँड सिम्पटम्स अपियर ऑन टिलर्स. म्हणजे कधी कधी जे इन्फेक्शन होतं ते पहिल्यांदा अपर लीव मध्ये होतं आणि कधी कधी ते मेन शूटला नव्हतं, डायरेक्ट टिलर साईडचे जे लॅटरल शूट्स आहेत ते नव्हतं. त्यानंतर द इन्फ्लुएन्सेस ऑफ इन्फेक्टेड प्लांट्स गेट कम्प्लिटली ऑर पार्शियली मालफॉर्म्ड विथ फ्लोरेट्स कन्वर्टेड इन टू लिफी स्ट्रक्चर्स गिव द टिपिकल सिम्पटम्स ऑफ ग्रीन इयर्स. 7. द इन्फेक्टेड लीव्स अँड इन्फ्लुएन्सेस प्रोड्यूस स्पोरांजिया ओव्हर इन्फेक्टेड ओव्हर अ कन्सिडर्ड पिरियड ऑफ टाइम अंडर अ ह्युमिड कंडिशन. And 8 point is a dry necrosis tissue contain masses of oospores. त्यानंतर इटियोलॉजी, द मायसेलियम इज सिस्टेमिक नॉन सेप्टेड अँड इंटरसेल्युलर शॉर्ट स्टाउट हायलाइन स्पोरेंजिया पोर्स अराइज थ्रू स्टोमाटा अँड ब्रांचेस इरेग्युलरली विथ स्टॉक बिअरिंग स्पोरेंजिया. स्पोरेंजिया आर हायलाइन थीन वॉल्ड अँड इलिप्टिकल अँड बिअर प्रॉमिनंट पॅपिलिया. थर्ड पॉइंट इज oospores आर राऊंड इन शेप सराउंडेड बाय स्मूथ अँड येलो ब्राऊन वॉल्स. ओके, फेवरेबल कंडिशन्स हाय ह्युमिडिटी 90%, प्रेझेन्स ऑफ वॉटर ऑन लीव, लो टेम्परेचर 15 to 25 सेल्सिअस फेवर द फॉर्मेशन ऑफ स्पोरेंजिया फोर्स अँड स्पोरेंजिया. त्यानंतर डिसीज सायकल, oospores रिमेन व्हायबल फॉर 5 years or longer giving rise to the primary infection on seedlings. Secondary spread is through sporangia produced during rainy season. Third point, the dormant mycelium of fungus is present in embryo of infected seed. त्यानंतर management, deploying to bury the oospores, म्हणजे deploying करायचं आहे आपल्या यात फील्ड मध्ये, rowing out out infected plants. त्यानंतर adopt crop rotation, grow resistant varieties of बाजरा, दॅट इज WCC 75 CO 7 CO CU 9. आणि त्यानंतर आपल्याला सीड्स आहेत ते मेटॅलॅक्सिल बरोबर हे करायचे आहेत, ट्रीटमेंट करायचे आहे 6 ग्रॅम पर केजी. आणि स्प्रे घ्यायचा आहे आपल्याला मॅनकोजेप 2 kg per hectare ऑर मेटॅलॅक्सिल प्लस मॅनकोजेप ऍट द रेट 1 kg per hectare 20 days आफ्टर सोईंग. नेक्स्ट डिसीज इज स्मट कॉजल ऑर्गॅनिझम टॉलिस्पोरियम पेनिसिलारिया. सिम्पटम्स, द पॅथोजन इन्फेक्ट फ्यू फ्लोरेट्स अँड ट्रान्सफॉर्म इन टू प्लम सोरी कंटेन स्मट स्पोर्स. द सोरी लॉंगर दॅन नॉर्मल हेल्दी ग्रेन्स अँड व्हेन द सोरी मॅच्युअर दे बिकम डार्क ब्राऊन रिलीजिंग मिलियन ऑफ ब्लॅक स्मट स्पोर बॉल्स. त्यानंतर इटियोलॉजी, the fungus is mostly confined to the sorus. The sori contains spores in group and are not easy to separate. Each spores is angular or round and light brown. Favorable condition, high relative humidity, successive crop with perlimidate. Disease cycle, the pathogen survive as spore balls in the soil and serve as primary source of inoculum. Then secondary is on conidia. The management is remolo and destruction rust. Causal organism, Puccinia penicetti. Symptoms are, symptoms first appears mostly on the distal half of lamina. The leaves soon become covered by iridospora, which appears more on the upper surface. तुम्ही बघू शकता की इथं इरिडियस सोरी कसे आलेत लीफ वरती. त्यानंतर थर्ड पॉइंट, पोस्टुल्स मे फॉर्म ऑन लीफ शीट स्टेम अँड ऑन पेड्युनल्स. फोर्थ पॉइंट इज लेटर टेलियल फॉर्मेशन टेक प्लेस ऑन लीफ ब्लेड लीफ शीट अँड स्टेम व्हाइल ब्राउनिश युरिडिया आर
exposed at maturity. The black telia remains covered by longer duration. Another disease cycle. The airborne iridospores are primary sources. Second point, the iridial stages are also occurs on several species of Penicillium, which help in secondary spreads of pathogen. Management is spray of vegetable sulfur 3 kg or mancozeb 2 kg per hectare. Fourth disease is ergot or sugary disease. Causal organism, Claviceps fusiform, and second Claviceps microcephala. Symptoms are, the symptoms is seen by exudation of small droplets of light pinkish or brown honeydew formation the infected from the infected spikelets. तुम्ही इथे बघू शकता की कसं इथं हनीडी फॉर्मेशन झालेलं आहे. त्यानंतर अंडर द सिव्हिअर इन्फेक्शन मेनी सच स्पाइकलेट्स एक्सक्लूड प्लेंटी ऑफ हनीडू विच ट्रिकल्स अलॉंग द एयरहेड्स. दिस अट्रॅक्ट सेव्हरल इन्सेक्ट्स इन द लॅटरल स्टेजेस. द इन्फेक्टेड ओव्हरी टर्न्स इन टू स्मॉल डार्क ब्राऊन स्क्लेरोशिया विच प्रोजेक्ट आउट स्पाइकलेट्स. त्यानंतर पॅथोजन, द पॅथोजन प्रोड्युसेस सेप्टेड मायसेलियम विच प्रोड्युसेस कोनिडियोपोर्स अँड इज क्लोजली अरेंज्ड. कोनिडिया आर हायलाइन अँड वन सेल्ड. द स्क्लेरोशिया आर स्मॉल अप टू 3 to 8 millimeter इंटू 0 to 0.3 to 15 millimeter अँड ड्राय ग्रे बट व्हाईट इन साइड. डिसीज सायकल, sclerotia are viable in soil for 6 to 8 months. Sclerotia ite soil madhe viable astat 7 to 8 months. The primary infection take place by germinating sclerotia present in soil. Secondary spread is by insect or airborne conidia. The role of collateral host like Centaurus ciliaris and C static gyrus in perpetuation of fungus is significant. The fungus also infects other species of Penicillium. Management is adjust the sowing date so that the crop does not flower. सेकंड पॉइंट इज इमर्ज द सीड इनटू, आपल्याला स्प्रे ऑफ कार्बेंडेझियम 500 ग्रॅम और मॅनकोजेब 2 kg और झायरम 1 kg पर हेक्टर घ्यायचा आहे. वेन 5 to 10% फ्लॉवरिंग हॅज ओपन और अँड अगेन म्हणजे परत ते 50% फ्लॉवरिंग शेडला आलं की आपल्याला स्प्रेइंग घ्यायचं आहे.